पहिल्यांदा पिकनिक कुठे काढणार रे? अरे अब थोडा इंतजार बाकी आहे, आजच्या जिमखाना मीटिंग मध्येच ते ठरेल ना। अरे यंदा देशपांडे सर अध्यक्ष आहेत, तेव्हा म्हातारा बहुतेक आळंदी, नाहीतर पंढरपूरलाच पिकनिक काढणार। त्याच्या बैलाचा पुंडलिक हाल। अय्या अजून कशी आणली ही तनू? आणि आज तर आपल्या गॅदरिंगची आणि पिकनिकची मीटिंग, आणि ही तर आपली वर्ग प्रतिनिधी। इकडे मीटिंग सुरू व्हायला आली आणि आहे तिचा पत्ता। नेहमीच आहे। अगं तिचं काय विचारतीय? आपले प्रोफेसर सुद्धा टरतात तिला। अय्या किती घाबरले ते बाई। जास्त घाबरायचं? तनूचं काय बाई, सगळंच विलक्षण। किती छान आहे ग तुझी नवीन मोबाईल। आहे की नाही? एकंदरीत किती सुंदर आहे नाही? आईला आम्हाला पण अन्नकडे फिरवून नव्या नव्या मोबाईल वरून घे ना डबल सीट। ए आम्हाला पण डबल सीट घे ना ग। घे ना डबल सीट। घे ना डबल सीट। डबल सीट बसायचंय काय? चल कुठं कुठं फिरायला? तूच म्हणालास ना नव्या नव्या मोबाईल वरून। चल घेते तुला डबल सीट। नको तुला डबल सीट बसायचंय ना। बघा पंड्या अबे प्यार किया तो डरना क्या? सांगून ठेवतो। अरे तुला मोठं बाईक वर बसायचंय ना। चल रे मेरे मजनू। हे आंगो हात मत लगाव, लांब से बात करो। असं काय? चल चल म्हणजे काय घाबरतो का? काय मी तयार आहे मी मोबाईल वर बसायला। तनू बंड्या, तनू बंड्या। बंड्या लेखा पत्र पाठव। चिठ्ठी आएगी आएगी, चिठ्ठी आएगी आएगी, चिठ्ठी आएगी आएगी, चिठ्ठी आएगी। राम बोलो बंड्या, राम बोलो, राम बोलो बंड्या, राम बोलो, राम बोलो बंड्या, राम बोलो, राम बोलो बंड्या, राम बोलो। कोण ही तनुजा सर देशमुख? आणि का म्हणून तुझ्यासाठी आम्हा सगळ्यांचा वेळाचा फुगड घालवायचा? अरे यार वो बडे बाप की बेटी आहे। अरे सत्येंद्रनाथ सर देशमुख मोठे बिल्डर आहेत ते। अहो आपल्या कॉलेजला भरभक्कम देणगी दिली त्यांनी। याचा अर्थ त्यांच्या पोरीने आम्हा सगळ्यांना विकत घेतलं की काय? प्लीज प्लीज मिस्टर मोहिते। चला करूया सुरुवात मीटिंगला। मीटिंग अध्यक्ष सुरू करतात, तुम्हाला तर धड प्रतिनिधीची जबाबदारी समजत नाही। ही काय मीटिंगला येण्याची वेळ झाली? कोण समजत तरी कोण तुम्ही स्वतःला? शट अप, मला असा जाब विचारायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही। अधिकार आहे आणि फक्त मलाच नव्हे तर आम्हा सगळ्यांना आहे, कारण तुमच्यामुळे आज आम्हा सगळ्यांचा वेळ बर्बाद झालाय। माझं घड्याळ बंद पडलं होतं। मग कॅलेंडर जवळ ठेवत चला, ते बंद पडत नसतं। घड्याळाची सबब कशाला? मगापासून खाली ग्राउंडवर तुम्ही मांडलेली सर्कस या खिडकीतून दिसतच होती। मी मीटिंगचं विसरून गेले होते। अच्छा आपण एक बडे बाप की बेटी आहोत याचाच तेवढा कसा विसर पडत नाही तुम्हाला? यू यू आर इन्सल्टिंग मी। आधी माझी माफी मागा। माफी? माय फुट, उलट आम्हा सगळ्यांचा खोळंबा केल्याबद्दल तुम्हीच आमची माफी मागा। माफी मागा, माफी मागा, माफी मागा। नो नो नो,
बॉईज अँड गर्ल्स प्लीज कीप क्वाइट. माफी मी तुम्हा सर्वांची मागतो आणि सभेच्या कामाला आरंभ करतो. आरंभ जरूर करा सर, पण जास्त अंत पण पाहू नका. अहो मगापासून पोटात कावळे उडू लागलेत. म्हणून तर आज आपण एकच विषय घेऊ, पिकनिकचा, आणि पिकनिकच्या ठिकाणी गॅदरिंगचा विचार करू. पण सर पिकनिक कुठे? महाबळेश्वरला. सफरचंद हो, सफरचंद खा. ए आम्हाला सफरचंद नको, हनी पाहिजे. हनी 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 बरोबर मून नको का? आणखी पाहिजे ना, पण मून तर तिथं ठोकाला बसलाय. अबे टम्मान, त्या चंद्रानाच काल सूर्याची पिलं दाखवली ना तुला. ए इतकं कसं रे गोडगा तू? हे घ्या. आणि तुम्हाला जो वाटतो त्याचीच वाट लागते. मग हे तुम्हीच घ्या. घ्या, तुमचा आग्रहच असेल तर अर्ध द्या. मला काही अर्ध मुर्द आवडत नाही. तरीही सगळ्यांना आपले अर्ध्या वचन ठेव पाहता. मस्तीत शीळ घाली, मस्तीत शीळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. रानच्या पाखरांची रानात भेट झाली. शीळ घाली रानच्या पाखरांची रानात भेट झाली. रानच्या पाखरांची रानात भेट झाली. एकाच राना मंदी वाढलो एका ठाई. पुराण्या वळखीला श्वानीची नवराई. एकाच राना मंदी वाढलो एका ठाई. पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई. मनीची खुण गाठ, मनीची खुण गाठ, लगीन गाठ झाली. लगीन गाठ झाली. रानच्या पाखरांची रानात भेट झाली. रानच्या पाखरांची रानात भेट झाली. हवेच्या कुपी मंदी मातीचा वास ओला. रानाचा हिरवा शालू आकाश निळा शेला. हवेच्या कुपी मंदी मातीचा वास ओला. बाशिंग बेलींच्या मुंडावळी. रानच्या पाखरांची रानात
राणाचा भेट झाली राणाच्या पाखरांची राणाचा भेट झाली भन्नाट राणवारा दोन ओळी राणाच्या पाखरांची राणात भेट झाली भन्नाट राणवारा मस्तीत शिळ घाली मस्तीत शिळ घाली राणाच्या पाखरांची राणात भेट झाली राणाच्या पाखरांची राणात भेट झाली भन्नाट राणवारा काय झालं तू तिकडे तिकडे भूत आहे ए चला रे बघू तरी काय ते कोणे कोणे अरे रामरक्षा म्हणा सुरुवात करा रामरक्षा म्हणा रामरक्षा आम्हाला येत नाही सर अरे जाऊन दे रे चल बघूया तरी काय तिकडे हा भाई जाऊ नको तिकडे भूत आहे चला भूत नाही ले का बुजगावना येते कशावरून जाऊन बघून ये ना मडक फुटल्याचा आवाज नाही ऐकवाला गेलो होतो रे पण मला एकला भीती वाटते मग या सरदेशमुख बाईंना घेऊन जा ना बरोबर सोबतीला निकालच मग फुकट आम्हाला सगळ्यांना घाबरून टाकलं शटअप तुम्हाला कोणी सांगितलं तर घाबरायला तोच तुझ्यासारखी मोठी डेअरिंग बस पटपटीवाली घाबरली म्हणून आम्ही घाबरलो अखेर बाई ती बाई फित्री बागूबाई काय म्हणाला त्या सुरुवार पाय पडेल अभय अभय अरे पत्र मिळालं आणि तस्सा धावत आलो बघ घे वाच बोल आहे की नाही आनंदाची बातमी दिनू तू आणि तुझे वडील खूप कष्ट घेतात रे माझ्यासाठी तुमचे हे उपकार ए असला काही बोलायचं नाही अरे आज तुझे दिवस करतर आहेत पण तुझ्या वडिलांचेच खरे आमच्या घरावर उपकार आहेत त्यांच्यामुळेच आम्हाला ऊर्जित अवस्था आली असं बाबांनी नेहमी बोलून दाखवत अरे तो त्यांच्या मनाचा मोठेपणा पण आज आमच्या भाऊबंदकीचा खटला माझ्या वतीने ते एकटेच लढतायत आणि मी मात्र स्वस्त बसलोय स्वस्त कुठला रे मित्रा 18-18 तास कष्ट करीत स्वतःच्या पायावर उभा राहून शिक्षण घेतोयस तू खरंच दिन यंदा बी फार्मचे फायनल इयर पार पडलं म्हणजे चिंता नाही मग मी आणि माझं संशोधन अरे हो एक आनंदाची बातमी तुला सांगायची राहिलीच आपल्या प्रिन्सिपल साहेबांनी कॉलेजची लॅब रात्री वापरायची परवानगी दिली आहे मला कॉंग्रॅट्स म्हणजे मग आता तुझ्या त्या नवीन औषधाचं संशोधन नक्कीच मार्गी लागणार अर्थात मध्ये कोणी आडवा आलं नाही तर मग मी पण काय वाटतेल ते बोलले त्याला सोडते काय ऐक ना की बोल ग तुम्ही म्हणतो कसा कोण समजता कोण तुम्ही स्वतःला मी म्हटलं मला असा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण अगं तनु इतका उर्मटपणा करायला तू लहान आहेस का आता माझा उर्मटपणा अगं माझा कसला उर्मटपणा घेऊन बसलेस की माझ्यापेक्षा 10 पटीने उर्मट आहे तो तिरसिंगराव गुड व्हेरी गुड अपमान करतोय माझा ऑफ ऑल द पीपल मी फापा ऐकताय ना तुम्ही त्यानं माझा अपमान केला ऐकतोय ऐकतोय व्हेरी गुड प्लॅन व्हेरी गुड प्लॅन काय ऐकताय तुम्ही मी म्हटलं माझा अपमान केला अपमान कोणी केला अपमान तुझा
अहो कॉलेज मधल्या एका उर्मट मुलानं सगळ्या मुला मुलींसमोर माझा अपमान केला. पापा साधा सुद्धा अपमान नाही, महाभयंकर अपमान, घोर अपमान. एखादी मुलगी असती तर तिने जीवच दिला असता. गुड. पण मी नाही दिला. दॅट्स गुड, दॅट्स लाईक माय चाइल्ड. जीव नाहीच द्यायचा, तो पुढच्या बिलामध्ये ऍडजस्ट करायचा. काय? आय मीन बदला घ्यायचा. दॅट्स लाईक अ गुड फादर. मी पण असंच ठरवलं होतं. पण पापा सावंत जरा कॉस्टली आहे, त्याच्यामुळे बदलाही कॉस्टलीच असणार. ऑफकोर्स ऑफकोर्स, नेम द प्राइस. टेरेस, लेट मी सी. दॅट्स इट. हा पापा, 2500 लागतील. अडीच तीन. ओके, फक्त 2500. धारकार धारकार, लवकर या. आमच्या तनू बेटीला 4000 रुपये देऊन टाका. दिले पण कोणत्या अकाउंट वर टाकायचे? बदला. एंटरटेनमेंटच्या अकाउंट वर टाका. थँक्स अ लॉट पापा, हाऊ नाईस ऑफ यू. यू स्वीट स्कॉन्ड्रल. बरोबर बघते त्याला. तू अगदी लाडावून ठेवलीस तिला ना. आता उद्या लग्न झाल्यावर सासरे कसं व्हायचं तिचं? अगं त्यासाठी तसंच सासर आणि तसाच नवरा शोधून काढेन मी. तू काळजी करू नकोस, निश्चिंतच. आणि के आज मला ब्रेकफास्ट देणार आहेस की नाही? अरे केव्हाच तयार केलाय मी, तू उठ आली लवकर. आलो आलो. तन बेटा लवकर ये ग. अरे कोर्टामध्ये खेळायची प्रॅक्टिस ठेव, घरात नाही. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. म्हणजे तनू बद्दल आणलेल्या त्या स्थळाबद्दल म्हणतोस ना? नाही गड्या नाही. कारी ए गेम दिली. हा म्हणजे तनूने सांगितलं. नो, माझं मीच म्हणतो. हे बघ, तिच्यापर्यंत नेण्याजोगं नाही वाटलं मला हे स्थळ. अरे पण काय वाईट आहे या स्थळात? मुलगा तरुण आहे, देखणा आहे, फॉरेनच्या वाऱ्या करतो, एकुलता एक आणि घरची गडगंज श्रीमंती. तरी नको. मग तुला हवंय तरी काय? हे बघ काय म्हणणार आता, पण हा तुझा लहरीपणाच नव्हे काय? लहरीपणा? जस्ट अ मिनिट. खरं म्हणजे तुला दाखवण्यासाठीच घेऊन आलो मी हे. हा हे बघ, हा पाहिलंस ना तू दिलेला हा फोटो. रिटर्न विथ थँक्स. या टिपण्यावरून एकदा नजर टाक, म्हणजे मग तुला लक्षात येईल की मी लहरी नाही. हा कर्नल, तू दिलेल्या स्थळाची सगळी काही माहिती मिळवली आहे मी, डिटेल. दॅट वे आय एम व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट माय डॉटर्स मॅरेज. हा यातली पुष्कळची माहिती तुला सुद्धा नवीन असेल, पण ती 100% खरी आहे. मी हे स्थळ का नको म्हणतोय हे वाचल्यानंतर तुझ्या लक्षात येईल. अरे अतिशय व्यसनातीत मुलगा आहे हा. हा बघ पटतं का तो होते? ओके चलतो. ओके. अरे हो, उद्या सकाळी 7:30 तयार राहा रे. हा ओके. याला कसला जावय हवाय तेच कळत नाही. अरे स्वतःच्या पोरीला समजतो तरी काय हा? अरे लाडामुळे फुकट गेलेली उद्धट मुलगी आहे ती. तुला सांगतो, एक दिवस हा नाथा या पोरीमुळे चांगलाच गोत्यात येणार. नाहीतर काय? कशी मज्जा आली. मज्जा आली ना? आयुष्यभर आठवण राहील त्याला. माझ्याशी हुशारी करतो काय? नाही तर काय, बघच बरोबर बघते त्याला. बघ बाई, जमलं तर ठीक, नाहीतर आम्हालाही गोत्यात आणशील. हो ना, गाठ तर तिरशिंगराव अभयशी आहे. गाठ कसली, आता त्याचीच चांगली गठडी वळणार आहे. शेवटी मला बी तनुजा सरदेशमुख म्हणते. बघू बघू कोणता सेंट वापरतेस तू? हा माझा स्पेशल सेंट. अगं पण नाव तरी सांग. नो, माझी खासियत माझ्या पोटीच राहिलेली बरी. अगं पण प्लीज तेवढा आग्रह करायचा नाही. आता हे बघा, आपलं सगळं लक्ष आपल्या प्लॅन वरती. उद्या दिवसभर कसून रिहर्सल्स करायच्या आणि परवा रात्री बार उडवायचा. कसं? अगं कसं म्हणून काय विचारतेस? आक्षी दे देणार.
तिचा तो सेंट आहे ना सुप्रसिद्ध बिंडोक. हो हिच्या बिंडोकपणामुळेच तुम्ही हिला वाचवलत. ती एका भूतावर केलेली भूतदया समजा. हे पहा मला कुणाची दया नकोय. पैसेवाल्या बापाची लाडावलेली पोरगी ज्याच्या कुणाच्या गळ्यात पडेल त्याचे हाल करेल. घडला प्रकार ठीक नाही झाला. तू तुझ्या कटाला मदत केल्याबद्दल त्या बिचाऱ्या पिऊनला सस्पेंड केलं गेलं. त्यात काय झालं? माझे पप्पा देतील त्याला नोकरी. आणि तुम्हा कोणाला रस्टिकेट केलं जाणार नाही ह्याची काळजी मी घेईन. अग तुला त्या आबाईचे आभार मानायला हवेत. तुझा जीव वाचवा त्यानं. नो आभार अँड नो दिलगिरी. कमाल झाली. इथे नेहमी असत. हे पहा मी कधी कोणाचे उपकारही घेत नाही. मेहरबानी मी घेते ती फक्त सेवा. आणि घेतलेल्या सेवेचा योग्य मोबदलाही मी देते. अभयनी माझा जीव वाचवला त्याची सेवा फुकट जाणार नाही. त्याच्या सेवेचा योग्य मोबदला उद्या सकाळपर्यंत त्याच्याकडे पोहोचलेला असेल. ओके नाव एन्स द मॅटर. सराफ कट्ट्यावर जाऊन येतो. म्हणजे सुवर्ण पदक विकून टाकणारेस तू? त्याखेरीस गत्यंतरच नाही. परीक्षेची फी भरायची आहे. आजच शेवटचा दिवस. शिवाय हातातलं संशोधन अपुरं आहे. त्यासाठी नवीन उपकरण खरेदी करायची आहेत. म्हणजे परवाचा प्रकार विसरलास? त्यामुळे कॉलेजची प्रयोगशाळा कुणालाही खासगी वापरासाठी द्यायची नाही असं प्रिन्सिपल साहेबांनी ठरवलंय. ठेवाय सगळे खर्च. अरे म्हणून का प्रत्यक्ष सुवर्ण पदक विकणार? अभय अरे ही तुझ्या पराक्रमाची निशाणी आहे. पराक्रमाने कधी निशाण्यांमध्ये गुंतून पडायचं नसतं. मला भूतकाळापेक्षा वर्तमान काळातला भविष्य काळातला पराक्रम जास्त महत्वाचा वाटतो. काय करू रे, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. बाबाही परगावी गेलेत. नेव्हर माइंड यार. हे बघ तू इथेच थांब. मी सराफ कट्ट्यावर जातो. नमस्कार नमस्कार. मी धारकर नाथ साहेब सर देशमुखांचा कारभारी. तुमच्या त्या परवाच्या कामगिरीबद्दल नाथ साहेबांनी
हे 2000 रुपये तुम्हाला देऊन याला सांगितलेत आणि हे व्हाउचर यावर एक सही करा म्हणजे झालं. हा काय प्रकार आहे, कसली कामगिरी? हे पत्र वाचा म्हणजे समजेल. काय तिचा जीव वाचवला आहे का मी तिची सेवा केली? पैशांनी उन्मत्त झालेल्या बापाची लाडावलेली घमंडखोर पोर. काय अरे काय झालं काय अभय? आणि हे कसले पैसे? अहो यांनी केलेल्या सेवेबद्दल नाथ साहेबांनी हे पैसे पाठवून दिलेत. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नसतात, जाऊन सांगा त्या बाप लेकीला. आणि सगळ्याच गोष्टी सेवा म्हणूनही जोखता येत नसतात, जाऊन सांगा त्या चढेल पोरीला. मी तिची काही एक सेवा बिवा केली नाही, केली ती एका बिंडोक बाईवर दया तिची की वाली म्हणून. जा जाऊन सांगा तिला. सांगतो पण हे पैसे घेऊन जाते परत. आपल्या मुलीच्या जीवाची किंमत पैशांनी करणारा हिशोबी माणूस माझ्या तत्वांची किंमत काय करू शकणार? असं म्हणाला तो? हाऊ डेअर ही. अगदी सांगितलेला शब्द न शब्द त्याचा, आवाज फक्त माझा. तो बोलला त्या आवाजात मला नाही हो बोलता यायचं. अहो 27 वर्ष सर्व्हिस झाली माझी इथं. मूर्ख, बेअक्कल, मस्तवाल. आ मी? तुम्ही नाही हो अभय मोहिते. हा हा अहो आहेस तसा तो. काय फार फार बोलत होता यावर याव. आता गप्प बसा. तेव्हा तुम्ही सुद्धा त्याचं मुकाट्याने ऐकून घेतलं ना? अहो मी सुद्धा खवळ होतो पण आतून. शट अप पप्पा. इनफ इनफ माय चाइल्ड इनफ. मोहिते थांबा, तुम्हाला माझी माफी मागावी लागेल. कसली माफी? खरं म्हणजे तुम्हीच माझा अपमान केलाय ते पत्र आणि ते पैसे पाठवून. व्हॉट नॉनसेन्स! तुम्ही माझ्याबद्दल माझ्या वडिलांबद्दल काय वाटेल ते बोललात. वाटेल ते नव्हे, जे वाटलं तेच. आणि तो अपमान नव्हे तर वस्तुस्थितीच आहे. आता ही वस्तुस्थिती जर तुम्हाला अपमानास्पद वाटत असेल तर वर्तन सुधारा. तुम्ही अजून तरुण आहात, खूप वय आणि वाव आहे तुम्हाला सुधारायला. हे बघा मला तुमचा उपदेश नकोय. वा 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 काय बरोबर नेम पण नेम जमला. अभिनंदन मित्रा अभिनंदन. व्हॉट? तू पण यांना उत्तेजन देतोयस एका मुलीचा अपमान करायला? व्हॉट? माझ्या मित्राचा सन्मान हा तुझा अपमान? मी असं अहो काय बोललो? हा माझा अपमान करतोय आणि तू त्याला फूस देतोयस. हे बघ बाई, तुमच्या दोघांचं काय बोलणं चाललं याची मला अजिबात कल्पना नाही. मी इथे आलोय त्याचं अभिनंदन करायला. हे पत्र बघ जरा, 23व्या युथ स्पोर्ट्स फेस्टिवल मध्ये रायपड शूटिंग स्पर्धेत या माझ्या मित्रानं या अभय मोहितेनं पहिला क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावलंय. सुवर्ण पदक यांनी? हा गेली 2 वर्ष हे यश जरा थोडक्यासाठी हुलकावणी देत होत, यंदा मात्र नेम पण नेम जमला. हे सांगितलं त्या तुझा अपमान काय झाला? असं होय, माझा जरा गैरसमज झाला. पण त्याबद्दल आय एम सॉरी हे 3 शब्द सुद्धा उच्चार असे वाटले नाहीत. पण आपल्या या बहादारासाठी केवळ 1 शब्द उच्चार ना, एकच. अगं कॉंग्रॅच्युलेशन ग. ए कम ऑन बी अ स्पोर्ट. गोल्ड मेडल. म्हणजे आणखीन पैसे हवे तर? हो बाबा प्लीज नाथा. बापरे ठीक आहे नाही देत. हा अग पण धारकार धारकार जी आमच्या तरुण बेटीला पैसे देऊन टाका. पापा दिले पण कोणत्या अकाउंट वर टाकायचे? बदला. अरे मर्दा सारखा मर्द तू, आणि एका पोरीने दिलेलं आव्हान ना करतोस? हे बघ दिनू, आव्हानांना मी डरत नाही, पण आव्हानाच्या नावाखाली त्या पोरीच्या लहरी खातर माझ्या नेमबाजीचा डोंबार खेळ मांडायचा? अरे तनुनं अखेर खेळाडूपणा दाखवला ना, तुझ्या मेडलबद्दल हॉटेलात पार्टी दिली. त्या पार्टीला मी केवळ तुझ्या आग्रहाकरता चालू होतो, आणि तिथंच त्या बयाने हा बेद माझ्या माथी मारला. डोंबार खेळ? नाही रे बाबा डोंबार खेळ नाही. हे बघ आपले प्रिन्सिपल साहेब देशपांडे सर, पोर पोरी सारी जण येणार आहेत सांबळवाडीच्या टेकावर. अरे तरुणा सगळा खर्च उचललाय,
म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी डाव असणार. एक्झॅक्टली. अरे म्हणूनच तुझ्या वतीनं मी होकार देऊन टाकलाय. म्हणजे? अरे तणू देखील एक चांगली रायफलपटू आहे. काय म्हणतोस? अरे म्हणून तर या निमित्तानं सगळ्यांसमोर तिला आपलं नेमबाजीतलं कौशल्य दाखवायचं आहे तुझ्याही वर चढ. तेव्हा तू जरा आधीपासूनच जोरदार. आणि रायफलीची व्यवस्था? तिनंच घेतली सगळी जबाबदारी. आता तू बघच माझं कसब. अरे येऊ येऊ म्हणता छुट्टी करून टाकतो तिची. तुझी बंदूक मुद्दाम एका सुताचा फरक करून ठेवला होतास तू हिच्यात. पण सगळ्यात सुतावरून स्वर्ग गाठता येत नाही आणि वाकड्या मार्गाने दुसऱ्यावर कुरघोडीही करता येत नाही. हे बघ भलता वेडेपणा करू नकोस तनुजा. मिस्टर देशमुख ड्रॉप दॅट गन. बंदूक म्हणजे खेळ नव्हे. पुढे येऊ नकोस तनुजा. खबरदार पुढे येशील तर आय शूट यू. आय स्वेअर आय शूट यू. पुढे येऊ नकोस तनु. अगं तनु हे काय करतेस? ड्रॉप दॅट गन तनुजा. खबरदार पुढे येशील तर. हे बघ भलता वेडेपणा करू नकोस तनुजा. आय विल रिअली शूट यू तनु. मागे येऊ नकोस तनु. अगं पडशील. अगं करा तुटलाय. पुढे येऊ नकोस. वाचवा वाचवा
शाबास अभय शाबास वाह अभय वाह या काय पण पराक्रम केलास आई एम सॉरी अभय माझं भलताच मूर्खपणा झाला काय झालं माझं मलाच कळलं नाही लॅब मधलं भूत डोक्यावर बसलं असेल म्हणणं मला माफ केलं म्हणून प्लीज अरे हे काय अभय तू कशाला उतरलास उगीचच ड्रायव्हर सोडेल ना तुला घरी कशाला इथे जवळच राहतो मी ते काय चालायचं नाही गाडीत बसून घरी जायचं आणि विश्रांती घ्यायची विश्रांतीची खरी गरज तर तुलाच आहे खरंच अभय आज दुसऱ्यांदा तू माझे प्राण वाचवलेस स्वतःचा जीव धोक्यात घालून मग त्याबद्दल पैशाचं पाकिट पोचत करणार माझ्याकडे उगीच कशाला लाजवतोस मला लाजवत नाही सांगतो हे उपकार ही नाहीत की सेवा ही नाही मग काय कर्तव्य त्याही पलीकडच उपकार सेवा कर्तव्य याही पलीकडच काय बर मला ठाऊक नाही कळतही नाही ठीक तर मग त्याबद्दल तुला मोबदला नको इनाम नको भेटही नको त्याही पलीकडचं काहीतरी द्यावं असं वाटतंय मला काय बरं मला ठाऊकही नाही आणि कळतही नाही तरी पण आणि तुम्हाला विचारही नकोस अंकुरते हृदयात अंतर्वते श्वासात जे बहरुन ये सत्यात अनमोहरते भासात जे आतुर स्पर्शासाठी जे आतुर स्पर्शासाठी जे आतुर स्पर्शासाठी पण स्पर्शापुरते हे प्रेम काल ही होते प्रेम से लपुजाही हे प्रेम से लपुजाही पावे दे हासत जिंकुन जाई से हासत जिंकुन जाई दे हासत जिंकुन जाई जन्माला मरणाला हे प्रेम काही होते प्रेम से जाई जडू पृथ्वी व्यापून राहे प्रेम से लव जागी हे प्रेम से लव जागी।
अभय आजची पार्टी माझी, तू बी फार्मा फर्स्ट क्लासने पास झाल्याबद्दल। नाही, आजची पार्टी माझी, आजच माझा पहिला पगार झाला। मला नाही सांगितलंस नोकरी मिळाल्याचं। मलाही असंच सांगायचं होतं, कॉस्मोस केमिकल्स मध्ये मला गेल्याच महिन्यात नोकरी मिळाली। नोकरी तर चांगली आहेच, पण त्यांच्या लॅब मध्ये मला माझं संशोधनाचं कामही पुढे चालू ठेवता येईल। पण एक संशोधन तर तुझं पूर्ण झालंय ना? कसलं? अरे कसलं काय, वधू संशोधनाचं? सांग ना, कधी करायचं आपण लग्न? पण माझी तुला तशी काहीच माहिती नाही। तुझी मला फक्त एकच माहिती हवी, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, आणि तुला माझ्याशी लग्न करावं असं वाटतं की नाही। अर्थातच। बस तेवढंच पुरेसं आहे मला। पण मी तर आपला गरीब बापडा आणि तू बडे बाप की बेटी। पण मला बडे सायंटिस्ट की बडे दिलवाले की बीवी बनायचंय। आपली काय हरकत? हरकत असलीच तर ती तुझ्या पप्पांची असणार, अगदी नक्कीच असणार। अरे सोड, माझे पप्पा माझ्या शब्दाबाहेर नाहीत। अरे आतापर्यंत माझे एकाहून एक मूर्खपणाचा हट्ट पुरवले त्यांनी, आणि हा तर शहाणपणाचा हट्ट आहे। पण मला मुळे हट्ट करावाच लागणार नाही, पाहशीलच तू। मोठे साहेब, मोठ्या साहेबांनी तुम्हासनी बोलवलंय। बर, सॉरी गावडे, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं। तुम्ही थांबाल तिथे थांबायची ऑर्डर आहे मला बडा साहेबांची। तुमच्या कामातून तुम्हाला थोडं डिस्टर्ब केलंय, आय एम सॉरी। येत्या महिन्यात तुमचा प्रोबेशन पिरियड संपतोय, डायरेक्टर बोर्ड खुश आहे तुमच्या कामावरती, कन्फर्मेशन बरोबरच तुम्हाला प्रमोशन देण्याचं ठरवलंय आम्ही। माय हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स यंग मॅन। थँक यू सर। ऑफकोर्स इन ऍडव्हान्स। तनू तू? मी तुझ्या खोलीवर गेले होते, पुष्कळवर वाट पाहिली, शेवटी उद्यापर्यंत धीरज दरवेला म्हणून इथे आले। एक आनंदाची बातमी आहे, ओळख बघू। काय? मी पप्पांना आपल्याबद्दल सगळं सांगून टाकलं। हो मग? त्यांनी तुला आमच्याकडे जेवायला बोलवलंय परवा। काय म्हणतेस तरी काय? आणि आपल्याला परवानगी? परवानगी को मारो गोली। मग बोलवलंय कशाला? तुला पाहायला। अरे तुझ्याशी बोलायला, पण ते सगळं फॉर्मल। मी त्यांची लाडावलेली एकुलती एक लेख आहे म्हटलं। अगं तरी पण। हे बघ, आजपर्यंत ते कधी माझ्या इच्छेविरुद्ध गेले नाहीत। आय नेव्हर आस्क हिम, आय जस्ट ऑर्डर हिम। परवा रात्री यायला मात्र विसरायचं नाही। एकूण आमच्या तनुशी लग्न करायची तुमची इच्छा आहे तर? होय। आणि तिची तशीच इच्छा आहे। इच्छा? ठीक ठीक। तनुनं मला सगळं काही सांगितलं तुमच्या बद्दल, बहुधा हातचं काही राखून ठेवलेलं नसावं। पण त्यानं काही विशेष बिघडत नाही, आय कॅन फाइंड इट आउट। ऑफकोर्स इट विल टेक सम टाइम, से अबाउट 3 मंथ्स। मी समजलो नाही। यू मस्ट, एनिवे आय विल एक्सप्लेन यू।
तीन महीने अपना सगळ्यांनाच विचार करण्यासाठी मिळावेत. आयुष्याचा प्रश्न आहे सगळ्या. हे पा, फाउंडेशन, पिलर्स, स्लॅब यासाठी वेळ द्यावा लागतो. एखादी भिंत कोसळली तर ती सहज बांधता येते आपल्याला, नाही का? पण सारीच्या सारी इमारत कोसळण्याचा धोका कोणताही शहाणा माणूस पत्करत नसतो. तेव्हा तीन महिने आम्ही शांतपणे विचार करतो. तुम्ही करा. ओके. माझा विचार पक्का आहे. विचार आणि उर्मी याच्यामध्ये गल्लत करू नका. तेव्हा आपण तीन महिन्यानंतर पुन्हा भेटायचं. आज आहे 20 एप्रिल, तेव्हा बरोबर 20 जुलैला आपण आमच्या घरी भेटायचं. ओके, ठीक आहे. गुड. ओ येस येस येस, वन मोर थिंग. या तीन महिन्यात तुम्ही दोघांनी एकमेकांना भेटायचं नाही, पत्र लिहायचं नाही, इतकंच काय, पण एकमेकांना फोन सुद्धा करायचा नाही. पण पापा. हा बोला. तुम्हाला हे मान्य आहे मिस्टर अभय मोहिते? मान्य. गुड गुड. आय थिंक इट्स जेंटलमन्स प्रॉमिस. तेव्हा त्याचा मान राखा. हा हे बघ अभय, खरं सांगू, नाथ साहेबांना तू तुझ्या पूर्वाविषयाची कल्पना द्यायला हवीतीस. निदान तनूला तरी. कसल्या पूर्वाविषयाची? मी जमीनदार होतो हे. माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर भाऊबंधाने आमची इस्टेट बळकावली, मला निराधार करून बाहेर फेकून दिलं हे. अरे पण नाथ साहेबांना तू त्यांच्या तोलामोलाचा वाटला असतास. माणसाचा तोलमोल वर्तमानावर ठरत असतो दिनू. तिथं गमावलेल्या वैभवाचा डौल मिरवायचा नसतो की कमवायच्या वैभवाच्या वल्गना करायच्या नसतात. तरी पण ही तीन महिन्याची अट. नाथ साहेबांच्या निर्णयात मला काही एक वावग वाटलं नाही. हर तीन महिने काय बघता बघता निघून जातील. बाशिंग हे मी कपाळालाच बांधणार आहे, गुडघ्याला नाही. आणखी एक सांगू, तीन महिन्यानंतर जेव्हा मी नाथ साहेबांसमोर उभा राहीन ना, तेव्हा माझी परिस्थिती अधिकच भक्कम झाली असेल. म्हणजे विसरलास? आज कन्फर्मेशन बरोबर प्रमोशनची ऑर्डर माझ्या हातात येणार आहे, आणि हे प्रमोशन आपण हॉटेलात मेजवानीनं सेलिब्रेट करणार आहोत. आज संध्याकाळी माझ्या ऑफिसवर यायला विसरू नकोस. येतो मी. ओके, गुड लक. येस येस, यू आर डिसमिस्ड. मिस्टर जोशी, गिव्ह हिम द लेटर. येस सर. पण सर मी केलं तरी काय? फ्रॉड 21,000. व्हॉट? इम्पॉसिबल. ते लेटर वाचा. लॅब साठी तुमच्या थ्रू व्हीनस कंपनीकडनं आपण सामान विकत घेतलंय. पण ती कंपनी चांगली आहे, मालाचा दर्जाही चांगला आहे. पण तुम्ही चांगले निघाला नाहीत. त्या मालाचं बिल चुकतं करण्यासाठी आम्ही तुम्हाला रोख रक्कम दिली होती. ती रक्कम मी व्हीनस कंपनीला दिली सुद्धा. असं? मग पावती कुठे आहे? म्हणजे काय, मी ती लागलीच अकाउंट्स डिपार्टमेंटला दिली. नाही, पावती तुमच्याकडून मिळालेली नाही. अहो पण असं कसं होईल जोशी साहेब? मी स्वतःच तर ती तुमच्याकडे दिली. नो, पावती तर दिली नाहीच, उलट व्हीनस कंपनीकडून नोटीस आलेली आहे. ही बघा, अद्याप मालाचे पैसे मिळालेले नाहीत म्हणून. इम्पॉसिबल. हे कुभांड आहे, हा कसला तरी घाणेरडा बनाव आहे. डोंट शॉप, मुकाट्यानं पैसे भरा, नाही तर पुढील कारवाईला तोंड द्यावं लागेल. मी तुम्हाला 3 महिन्याची मुदत देतोय. नाव यू कॅन गो. Yes, yes, yes. We can go to the police. We can go to the court of law. नाही, आपल्या दृष्टीनं पोलीस आणि कोर्ट ही न परवडणारी चाईन आहे. सो फॉरगेट दॅट. त्यांचा पुरावा बिनतोड आहे. कुणीतरी अगदी हुशारीनं सगळं कारस्थान रचलंय. अरे पण कुणी? कुणी तेच मलाही कळत नाही. मी कुणाच्या मार्गात आडवा आलेलो नाही की कुणाला दुखवलेलंही नाही. त्या कुणा हलकटाच्या नळीचा घोट घ्यावा असा वाटतो. मला तर दुसऱ्याच्या का गोष्टीचं वाईट वाटतंय. माझं संशोधन अपुरं राहणार. परवाच्या टाइम्स मधली बातमी वाचलीस? त्या लहान मुलांच्या रोगाची. हो, शेल्स नावाचा रोग ना. नागर मंडीमध्ये बरीच मुलं दगावली शेल्सनं. त्या रोगाच्या लक्षणांचा अभ्यास केलाय मी. मला वाटतं
माझं संशोधन जर पूर्ण झालं तर त्या रोगावर रामबाण औषध निघेल. ते संशोधनाभिषेकानं जाऊ दे रे, आधी नोकरीचा किल्ला सर कर. उद्यापासून तोच खटाटोप करायचा. कॉसमॉस मधली चांगली नोकरी का सोडली? त्यांचं सर्टिफिकेट? तिथं माझ्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला होता. कसला? फ्रॉडचा. हो आय सी. सॉरी जेंटलमॅन, आम्ही तुम्हाला मागवून कळवू. नेक्स्ट. गुड, आय थिंक आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकतो. थँक यू सर. केव्हा जॉईन व्हाल? आपण म्हणाल तेव्हा. येस, स्पीकिंग. गुड मॉर्निंग सर. पण सर, ठीक आहे, ओके. मग कधी जॉईन हो सर? सॉरी यंग मॅन, आम्ही तुम्हाला कामावर घेऊ शकत नाही. पण सर, यू कॅन गो. No vacancy. कोण हा सगळा प्रकार असा आहे तर, हा 3 महिन्यापूर्वी तुम्हाला मामूली का होईना पण एक नोकरी होती. आता ती नाही. पण मी नोकरी मिळवीन, माझ्याकडे क्वालिफिकेशन आहेत. पण या 3 महिन्यात ती उपयोगी पडली नाहीत. सगळ्या ठिकाणी नकारच, कारण या तुमच्या क्वालिफिकेशन मध्ये आता आणखीन एकाची भर पडली आहे. फ्रॉड. नोकरीच्या ठिकाणी पैशांची अफरातफर. मी केलेली नाही. तो संशोधनाचा विषय आहे. बाय द वे, तुम्ही संशोधक आहात नाही का? गुड 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 गुड. बट मिस्टर अभय मोहिते, बी व्हेरी प्रॅक्टिकल. माझी मुलगी मी तुम्हाला कशी काय द्यावी या अशा परिस्थितीत? सगळेच दिवस काही सारखे राहत नसतात. शिळा प्रेसवर छापून शाळेत चिकटवायला या म्हणे ठीक असतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कर्तबगार माणसाला काहीही अशक्य नसत. पुन्हा म्हणच, म्हणीच पाठांतर सभा गाजवायला ठीक असत नाही का पुरी? कर्तबगारी मिस्टर मोहिते, ते आधी सिद्ध करावे लागते. आणि कर्तबगारीचं दृश्य फळ म्हणजे वैभव, ते माणसाजवळ हवं. मिस्टर सरदेशमुख,
वैभव म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही हा सांगतो वैभव म्हणजे पैसा संपत्ती बंगला गाडी स्वतःचा मोठा उद्योग कमीत कमी मोठ्या पगाराची अधिकाराची जागा यापैकी एक तरी गोष्ट आहे का तुमच्याजवळ नाही कर्तबगारी हा या सगळ्यांचा कोडवर्ड आहे तो आधी उकलून दाखवा आणि मगच माझ्या पप्पा प्लीज माझं प्रेम आहे अभयवरती तुम्ही म्हणता ते वैभव मी लहानपणापासून खूप भोगले अनुभवले पण त्या वैभवापेक्षाही मला हवाय तो अभय आयुष्य भरासाठी ऐन विशेष आयुष्य भराच्या गोष्टी करण्याची अक्कल नसते असतो तो केवळ खुळा उत्साह पण पप्पा बेटा तुझे यांच्यावरती प्रेम आहे होय ना होय मग मी एकच गोष्ट करू शकतो यांच्यावरच्या त्या घाणेरड्या आरोपातून यांची सुटका करू शकतो मी मात्र मात्र काय आता मी सांगितलेलं वैभव यांनी मिळवे पर्यंत तुम्ही दोघं एकमेकांना भेटणार नाही त्याची मला हमी हवी आहे आणि कॉस्मॉस कंपनी अफरातफरीचं प्रकरण अधिक वाढवणार नाही याची हमी मी तुम्हाला देतो कॉस्मॉस म्हणजे तुम्ही दॅट्स ऑल यंग मॅन यू कॅन गो नाऊ अंगलाचं फाटक लावून घ्या अके तनुला घेऊन वर जा पप्पा मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके दुष्ट निर्दय असाल इतक्या खालच्या तराला जाल व्हॉट डू यू मीन आय से व्हॉट आय मीन तनु येस पप्पा तुमचा सगळा काम आमच्या लक्षात आलाय अभयच्या नोकरीच्या परवडी मागे तुमचाच हात होता तुम्हीच त्या अपरातपरीचं प्रकरण निर्माण करून अभयची कोंडी केली हे खरंय ना पप्पा बोला हा या गोष्टी मी ना कबूल करत नाही पोरे कारण मला ज्या तऱ्हेचा जावय हवाय तसा अभय आज तरी नाही पण पोरे हे जे मी सगळं केलंय ते तुझ्या हितासाठीच केलंय का त्यासाठी हा त्यासाठी तुम्ही त्याला आयुष्यात न उठवायला तयार झालं असे आयुष्यातून सहजासहजी उठणारी माणसं आयुष्य जगायला नालायक असतात पुरी ना ना असा कमकुवत माणूस चावय म्हणून मला बिलकुल मान्य नाही त्यासाठी तुम्ही तुमचा इन्फ्लुएन्स वापरलात हा वापरला जरूर वापरला कारण जी गोष्ट मला साध्य करायची असते त्यासाठी माझ्या जवळच्या कोणत्याही अस्त्राचा कसाही वापर करायला माझा मी पूर्णपणे मुक्तार आहे पप्पा वार तुम्ही तुमच्या बरोबरीच्या माणसावर करायला हवा होता दॅट्स इट अगदी लाख बोललीस तो माझ्या बरोबरीचा नाही हे तू देखील मानलंस आणि म्हणूनच तू मला जावे म्हणून नको आहे ठीक आहे पण याचे परिणाम वाईट होतील म्हणजे तू मला धमकी देतेस तर हे बघ पोरे धमक्या निंदा नालस्त्या या गोष्टी म्हणजे चित्रपटातल्या प्रमाणे माझ्या आयुष्याच्या पार्श्वसंगीत झाले आहेत पार्श्वसंगीत वाजत राहत माझं आयुष्य चालतच राहत आय हेट यू पप्पा आय हेट यू माय डिअर चाइल्ड आय पिटी यू नाही दिनू
मी कसलाही नामर्दपणा करत नाही, कसलाही पळपुटेपणा करत नाही, करतोय तो शुद्ध व्यवहारिक शहाणपणा। खरं तर त्या नाथ साहेबाला तू चांगला धडा शिकवला पाहिजेस। म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांना शिवीगाळ करत राहायचं? नाही दिनू, त्यांनी काहीच साध्य होणार नाही। गेल्या आठवडाभर पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय, हे गाव सोडायचं। गाव सोडायचं? तनूला बोललास? नाही, त्या दिवसापासून तिला भेटलोच नाही। म्हणून शेवटी मीच तुझ्याकडे आले कायमचीच। काय म्हणतेस? आणि नाथसाहेब? मला लाज वाटते त्यांची। मी घर सोडलंय अभय, मला तुझ्याशी लग्न करायचंय। नाही तनू, लग्नासाठी असं पळून जाणं मला मान्य नाही। मी जे काही करीन ते उघडपणेच करीन। म्हणून तू स्वतः इथून पळून जाणार? तुझ्या वडिलांपाशी पैसा आहे, सत्ता आहे, दोघांचाही ते अमर्याद वापर करू शकतात। आज इथे राहून त्यांच्याशी लढणं म्हणजे कपाळमोक्ष करून घेणं आहे। पण एक लक्षात ठेव, त्यांचं वैभवाचं कर्तबगारीचं आव्हान मी स्वीकारलंय। माझी सर्व ताकद आता मी तिथंच पणाला लावणार। पण तू जाणार कुठं? कोल्हापूरला। तिथल्या एका कंपनीनं इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, आता माझ्यावरचं बालन टळलंय, तेव्हा तिथे नोकरीचं जमेलच। आणि हे मला कळवावंसं सुद्धा वाटलं देणं तुला? असं त्रागा करून घेऊ नकोस। मी नाथ साहेबांचं आव्हान स्वीकारलंय आणि ते खरं करून दाखवीपर्यंत तुला भेटणार नाही। अभय, गैरसमज करून घेऊ नकोस, माझं तुझ्यावर, फक्त तुझ्यावरच प्रेम आहे आणि ते मला नक्कीच बळ देईल। अभय। होय तनू, तू माझी आहेस। जायला आज पनवतीच लागल्या। अव कंडक्टर, गाडीला किती वेळ लागेल ते तर सांगा। फाल्ट काढल्या बगर समजणार कस? आपण किती वेळ लागणार? 1.5 ते 2 तास लागतील। Thank you.
शाबास मुला, आज माझे प्राण वाचवले। अरे 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 तनु, ए तनु, काय झालं ग? अशी घाबरलीस का तू? मी आहे ना जवळ। काय झालं? स्वप्न पडलं का वाईट? अभय अभय तनु, ए तनु, अगं सांग ना कसं स्वप्न पडलं ते, सांग ना बाळा, सांग काय झालं? स्वप्नात ना अभयला, माझ्या अभयला। अगं वेडे, शेवटी स्वप्नच आहे ना ते। हे बघ, ज्याच्याविषयी असं वाईट स्वप्न पडतं ना, त्याला ते चांगलं असतं। आणि अशी काच फुटणं सुद्धा शुभ असतं पोरी। कसलं शुभ घेऊन बसलीस? सगळंच अशुभ करून टाकलं पप्पांनी। तनु, अगं वडिलांच्या बद्दल असं बोलू नये। मग बोलण्यासारखंच केलंय त्यांनी, माझ्या आयुष्याचा सत्यानाश। नाही तनु, उलट सत्यानाश टाळावा म्हणून नेहमीच जागरूक असतो तो। ऐक तनु, नाथानं आयुष्यभरात खूप खूप सोसले। आधी मी त्याला दुःख दिलं, तू प्रेमविवाहाच्या नसत्या फंदात पडून आयुष्याचं वाटोळ करून घेतलं मी। त्यावेळी नाथानं सगळं सावरून घेतलं। केवढा मनस्ताप झाला असेल त्याला त्यावेळी, पण मुक्काट्यानं सोसला त्यानं। तेव्हापासून तुझ्या आईबाबतीत तो फार हळवा झालाय, म्हणूनच तुला अगदी डोळ्यात तेल घालून जपतोय तो। अगं अगं नाथाने हे जे वैभव उभारलंय ना, हे केवळ तुझ्या सुखासाठी पोरी। हो तर चांगलं सुख देतायत, सगळा मोठेपणा त्यानं स्वतःसाठी हवाय। खबरदार असला कृतज्ञपणा करशील तर, पोर वयात देशासाठी तळहातावर शिर घेऊन लढलाय माझा नाथा। अगं आतून पक्का संन्यासी आहे तो, पण तुला नाही कळायचं। पण एक सांगून ठेवते, त्याच्याबद्दल वाईट बोललेलं मला नाही खपायचं। सॉरी आत्या, चुकले मी, पण या स्वप्नाने माझं तोलच ढळलंय ग। अभय कोल्हापूरला गेल्यापासून आता 10 दिवस झाले, अजून त्याची काहीच खबर नाही कळली। अगं उद्या त्याच्या मित्राकडे चौकशी कर ना। प्रमाणे मी नसल्यामुळे कामगिरीचा विचका केलात। तो जवान पोरगा मध्ये पडत नव्हता ना साहेब, तर सगळा बेट ठरल्याप्रमाणे पार पडत होता। अरे पण एवढे तगडे रेड्यासारखे माजवले लोक कामगिरीवर असताना एक मामूली पोरगा तुम्हाला भारी पडतो? बापूर साहेब आम्ही एक शब्द बोलू नका। हातातोंडाशी आलेला 40,000 घास केला त्या बुढ्याला आता आणखीनच संशय येईल। आधीच हा कारखाना आणि इस्टेट याचा ट्रस्ट करायचा विचार घोळतोय त्याच्या टाळक्यात। पण साहेब तुम्ही तर त्यांचे सख्खे पुतणे, एकुलते एक वारस। अरे वारस बिरस तुम्हाला, हा लेकाचा गांधीवादी थेरडा, म्हणे पुंजीवादी व्हायचं नाही। काय करू रे, सला सगळीकडे तळस तळ दिसूनही पाण्यात डुंबता येत नाही। म्हणतो ताने पुरतच पाणी प्यायचं, आणि आपल्या तानेने ते तुमची तान मोजतात। आम्हाला भिकेला लावायच्या आत हा काटा काढला पाहिजे। ते काम माझ्या सोपं साहेब, असलेले काटे बघितलेत? अहो काट्याच्या रानात जन्म गेलाय आपला।
बुढ़ा इकड़ येतोय म्हणजे आता आणखीन एक लेक्चर ऐकायला लागणार तर राम राम आपाजी मुळे आणलं वाटतं होय बघू अरे वाह वाह छान छान तू पुढे जाऊन थांब मी आलोच वयजी अरे आपाजी मी तुमच्याकडे चल निघालो मोहन अजून तुझा अहवाल तयार झालेला नाहीये हो आजवर कधी नवी ती गोष्ट घडते आपल्या औषधाच्या क्वालिटी बाबत प्रथमच शंका घेतली जाते नाही आपण गाफील राहून चालणार नाही तू मॅनेजर आहेस कारखान्याचा अहवाल तयार होतोच आहे ना आणखीन दोन दिवसाची मुदत देतोय तुला परवा मला अखेरचा निर्णय घ्यावा लागेल अरे वा मंत्री महोदय आलेच की अरे अरे हे काय आपण आमचे राज्य करते आम्ही आपली प्रजा नाही अप्पाजी स्थान महात्म्य असलं तरी आम्ही आपल्यापुढे लहानच आहोत तुम्ही वडीलधारी ज्येष्ठ आहात स्वातंत्र्य संग्रामात तुम्ही आणि आमचे वडील बरोबरीने झुंजला आहात पत्री सरकार वयाच्या तुमच्या आठवणी कानात अजून साठवून ठेवल्या आहेत तुम्हा तरुणांच्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचं म्हणजे आम्ही आमची इनिंग खेळलोय आता आम्ही उरलोय फक्त कॉमेंट्री पुरते छे छे अहो तुम्ही वाचीवीर नाही अहो ही अर्कशाळा तुमच्या कर्तबगारीची कथा सांगते मुद्दाम पाहायला आलोय मी आनंदाची गोष्ट आहे मोहन आपला कारखाना दाखव मंत्री महोदयांना हो मी कार्यालयातच आहे माफ करा हा साहेब मध्यंतरी या अपघातामुळं बरीच काम पत्रव्यवहार पडून राहिलाय आमची चिंता नको आम्ही स्वतःही कारखाना फिरून पाहू पाहून झाल्यानंतर या सुदाम्याचा पाहुणचार घ्यायला कार्यालयात या बराय मंडळी ज्यांच्या पुढे मनापासून मान तुकवावी अशी यांच्यासारखी फार थोडी माणसं जगात उरली आहेत मलाही त्याचं पत्र नाही की कुठला निरोप देखील नाही कोल्हापूरला तो ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू जाणार होता तिथे मी कालच रंकल लावला इंटरव्ह्यू तर केव्हाच होऊन गेला आणि आलेल्या व्यक्तीमध्ये अभय मोहिते नावाची कोणी व्यक्ती नव्हतीच हे त्याने अगदी खात्रीपूर्वक सांगितलं अभय गेला तरी कुठं असेल या 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 वा अप्पाजी वा कारखान्याच्या रूपानं तुम्ही औषधाचं नंदनवन उभं केलं आहे आणि इथल्या सगळ्या आदिवासींना चांगला रोजगारही मिळवून दिला आहे तुम्ही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लावलेलं हे रोपट आहे अरे लहानू पाहुण्यांना जा सरबत आण हॅलोजी पण त्याच्यातूनच हा वटवृक्ष निर्माण झालाय औषधाच्या किमती कमालीच्या माफक ठेवूनही तुम्ही गुणवत्ता राखली आहे सरकारकडून तुम्हाला काही मदत हवी असेल तर नाही साहेब आम्ही स्वावलंबी राहू इच्छितो कमाल आहे तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असूनही पेन्शन देखील नाकारलीत तीही त्याच कारणासाठी धडधाकट माणसानं स्वातंत्र्य सैनिक हे भांडवल करून याचना करू नये पैशाची अरे आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो ते एक निष्ठावान सैनिक म्हणून पोटार्थी भाडोत्री बाजार मुंडे म्हणून नाही तेव्हा मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्याची फळं हीच आमची पेन्शन सगळेच जर आपल्यासारखा विचार करू लागले तर तो देशाचा सुदिन ठरेल पण आपल्यासारख्यासाठी काय करता येणं हा देखील देशाला स्वतःचा सन्मानच वाटेल बर आहे येतो आम्ही बर हा 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 हो बरी आठवण झाली त्या लहान मुलांच्या शेल्स नावाच्या रोगावर आपली अर्कशाळा काही औषध निर्माण करू शकली तर पहा आपल्या महाराष्ट्रातही काही केसेस झालेले आहेत बघा तर अवश्य बर आहे येतो आम्ही या सगळे खुश झाले कारखाना पाहून आपला कारखाना नुसतीच प्रेक्षणीय वस्तू असू नये मोहन ती उपयुक्त आणि विश्वासार्ह वाटली पाहिजे हॅलो हा मी आपाजी बोलतोय काय म्हणताय खरं सांगताय अभय मोहिते खरोखर शुद्धीवर आलाय देवानच माझं कारण ऐकलं म्हणायचं होय होय मी निघतोच आता पण आता त्याची प्रकृती कशी आहे डॉक्टर तसा धोका आता पूर्णपणे टळलेला आहे पण वर्तमान काळाशी तो अजून पूर्णपणे ऍडजस्ट झालेला नाही इतकंच
पण माझी पिशवी कुठे आहे, त्यातले पैसे कुठे आहेत, असं काहीस बडबडत असतो. पिशवी आहे माझ्याकडे. काही काळजी करू नकोस तू. अरे माझी पिशवी आहे माझ्याकडे. तुझ्यामुळे माझे पैसे वाचले आणि प्राणही वाचला. एखाद्या देवदूतासारखा धावत आलाच बघतो का भाई. तुम्हाला माझं नाव कसं कळलं? अरे तुझी ओळख पटण्यासाठी तुझ्या बॅगेतले कागदपत्र तपासले. बापरे, इंटरव्ह्यू? त्यात तुझं इंटरव्ह्यूचं कार्ड मिळालं. म्हणजे आज तारीख? आज जवळजवळ 10 दिवस तू या अवस्थेत आहे. तुझ्या कोल्हापूरच्या इंटरव्ह्यूची तारीख केव्हा सळून गेली आहे? तुझ्या घरच्या पत्त्यावर आम्ही पत्र पाठवलं होतं, पण मी एकटा राहतो, घराला कुलूप आहे. हा मग बरोबर आहे. असो, तू आता विश्रांती घे. मला तर बरं वाटतंय. मी उद्याच कोल्हापूरला निघेन, त्यांना सगळं समजावून सांगेन. अरे पण तुम्ही दुसऱ्यासाठी एक पत्र आणि मेडिकल सर्टिफिकेट दिलं तर मला अजूनही ती नोकरी मिळेल. तुला माझ्याकडून पत्र किंवा सर्टिफिकेट हवंय का? म्हणजे एकदम अपॉइंटमेंट लेटरच दिलं तर नाही का चालणार? म्हणजे आमचा औषधाचा कारखाना आहे, आयुर्वेदिक अर्कशाळा, आम्हाला एका चांगल्या रिसर्च असिस्टंटची जरुरी आहे. तुझ्या कागदपत्रावरून तुझी सगळी माहिती समजली आहे. आमच्याच कारखान्यात देतो तुला नोकरी. वेतन कोल्हापूरकरावून अधिक आणि अपॉइंटमेंट 10 दिवसाच्या आधीच्या तारखेपासून. म्हणजे माझ्यासाठी जेव्हा तू पहिली लाठी खाल्लीस तेव्हापासून. बोल, आहे कबूल? तुम्ही अगदी देवासारखे पावलात. देव दयाळू आहे. अरे तो बऱ्याच गोष्टी आधीच ठरवून टाकतो. तुमचं काम तुम्हाला सांगितलं आहेच, फक्त ते आणि तेवढ्यापुरतच पाहायचं, बाकी कशातही नाक खुपसायचं नाही. समजलं? तो माझा स्वभाव नाही. दुसरं म्हणजे आमच्या काकांचा गैरफायदा घ्यायचा नाही. म्हणजे? म्हणजे उठसूट त्यांच्याकडे धावायचं नाही. मी इथला मॅनेजर आहे. तेव्हा त्यांची गाठ घेण्याआधी, त्यांना काही कळवण्याआधी माझी सल्ला मसलत आवश्यक राहील, हे विसरू नका. यस सर. जा आता, पांडे तुम्हाला कारखाना दाखवतील आणि 4 हिताच्या गोष्टीही सांगतील. चला. इतर त्या समजा वनस्पती ज्या असतात त्या हिता आणतात आणि ह्याच्यात ठेवतात. हा, आणि ज्या काय गोळ्या बनवल्या जातात बघा त्या इथं या भांड्यात ठेवतात का, ज्याच्यामुळे अशी समजेत टाकाकी गावते त्या सगळ्याला. हा, ही जी समोर जी भांडी दिसतात ही सगळी, त्याच्यात काय असतं की ते आपल्या झाडपाला असतो ना, तो चांगला असा चांगला घोटून 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 त्याचं चूर्ण बनवलं जातं. हा, ते लोक खातात. ही समजी मिशनरी ती एकच. हे आमचे फोरमन साहेब मिस्टर आनंद गुरु. हॅलो, ग्लॅड टू मीट यू. आणि आमचे लॅब असिस्टंट मिस्टर अभय मोहिते. साहेबांना कारखाना दाखवता ना? नमस्ते. प्रिय तनू, एकूण मी इथं रुळत चाललेलो आहे. आप्पाजींचा मी विश्वास मिळवला आहे. काही गोष्टी खटकतात पण त्याबद्दल आप्पाजींशी बोलावं की नाही तेच समजत नाही. ते असो, पण तनू तुझी मला फार आठवण येते ग. माझ्या मागच्या 2 पत्रांना तू उत्तर पाठवलं नाहीस, रागावलीस. तुझ्या पत्राची चातकासारखी वाट पाहतो आहे. तुझा आभाय. हा, इथे बाटल्या अशा पॅक करतात. अच्छा अच्छा, पुढे असंच पॅकिंग आहे. हा, त्याचं मार्किंग आहे. अच्छा, इथेही सिलिंग करून पाठवून देतात. अच्छा. कुठे गेला असेल?
पत्र आले का नाही ताई साहेब असं तो सामान्यचं पत्र कोणाच्या पत्राची वाट पाहता अभयच्या तुम्हाला कोणी सांगितलं नसतं चोंबडेपणा करायला सरकार घ्या पत्र क्रमांक चार सध्या स्वारीचा मुक्काम साताऱ्यात दिसतोय म्हणजे तुम्ही पत्र फोडून वाचलत तर नाही या खेपेला पोस्टाचा शिक्का नीट वाचता आला गुड आपण आतापर्यंत एकही पत्र फोडून वाचलं नाही साहेब हा नाही वाचलं कारण दुसऱ्यांची पत्र चोरून वाचणं हे नीतीला सोडून असतं धारकर मग ते पत्र अगदी स्वतःच्या मुलीला का आलेलं असे ना नो 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 धारकर नो अगदी लहानपणापासून आमच्यावर झालेले हे संस्कार आहेत आणि हा त्या नवीन टेंडर बद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे अग पण झाले तरी काय तनु मला अभयची खूप काळजी वाटते ग तू कोल्हापूरला गेल्यापासून काहीच कळलं नाही आता 2 महिने होत आले त्याला काहीतरी काहीतरी भयंकर काहीतरी अशुभ चल काहीतरी शंका कडेच बसू नकोस वेड्यासारखी अतिस्नेह पाप शंकी नाही ग मला सारखी हुरहुर लागून राहिली दिनूला विचारलंस का विचारलं ग कितीदा विचारलं त्यालाही अजून काही कळलं नाही आणि तो सुद्धा आता ऑफिसच्या टूरवर निघून गेला अजून 1.5 महिना तरी परत येणार नाही अगदी ग तनु माझा अभय सुखरूप असेल ना ग असेल असेल अगदी सुखरूप असेल ओके रडू नको अगं देवालाच आपल्या सगळ्यांची काळजी रडू नको साहेब का आम्हाला जरूर वागत आहेसा तुम्ही आपलं खरवंडीकर साहेब तर हे असलं काम कधी करताना दिसलंच नाहीत या काचोच्या भांड्याचा असला का उपयोग होतो हे विसरूनच गेलो होतो आम्ही आता धमाकी जरा हा दुपारी बी जेवला नाहीसा तुम्ही जेवणाची चव चुरली नाही आहे बघा बच्चू हा जो काही घोळ त्या दिसतोय त्याने तोंडचं पाणीच पळायची वेळ आली मला एक सांग असल्या किती बाटल्या आहेत आपल्याकडे स्टोर रूम मध्ये अजून 5,000 आहे ती म्हणजे 2 कमी तिथन त्या 2 आणल्या होत्या बापरे आणि त्या 5,000 बाटल्या उद्या मार्केट मध्ये पाठवणार हा उद्या दुपारीच नाही असं होतं कामा नाही आपाजी सुद्धा इथे नाही आहेत परवा येणार आहे नाही ते आजच देणार आहे ती मला तसा निरोप आला होता पर ते तुम्हाच ते सांगायचं राहून गेलं माफ करा अरे माफी कसली ही तर आनंदाची बातमी आहे आहे ना मग आता माझं बी ऐका आणि पहिले 4 घास खाऊन घ्या नाही तर ते फुलवा मलाच कच्ची खाऊन टाकल अरे पण आप्पाजी येणार आहेत त्यांना ते आलं रे आलं की मी तुम्हाला कळवतो पहिले तुम्ही चला बघू अरे पण चला
अगं अगं फुलवा अगं बस अगं माझा एक फुलवा अगं काय भी नाही तुम्ही एवढं घ्यायलाच पाहिजे वय आयुर्वेदिक मसाला भात आहे तो सक्का धरना उपाशी आहे अगं उपास मारीतून वाचवता वाचवता तू मला अजीर्णानं मारणार आहेस ते मला काही समजत नाही पण तुम्ही एवढं संपवणार म्हणजे संपवणारच वय की नाही रे वय तर ज्याच्याशी तुझं लग्न होईल ना त्याची खैर नाही म्हणून तर मी त्याला आमनीवर टाकतोय अरे परवाच म्हणत होतास की डॉक्टर झालं बिगार लॉगिन करणार नाही बच्चू तू डॉक्टर होणार अहो साहेब साहेब हळू बोला हळू बोला अहो पेशंट लोकांनी ऐकलं ना तर पटापटा परान सोडतील पर साहेब मरायच्या आधी आपले डॉक्टर व्हायचे आंबिष्टन आहे काय आंबिष्टन हा आंबिशन छान मरायच्या आधी एकदा का होईना पर आपण डॉक्टर होणार अरे परवा तू म्हणत होतास की लग्नाच्या आधी खरं काय मरान का लगीन दोन्ही बी एकच हिच्या संगीत लगीन करायचं म्हणजे बोहल्यावर ना उतरायचं आणि तिरडीवर जाऊन झोपायचं अप्पाजी आले वाटत मी त्यांना लगेच गाठतो अरे बच्चू माझ्या ऑफिसचे फाईल आणि कागद तेवढं तयार ठेव ए फुलू एकूण डिलर्सच्या तक्रारी बरोबर आहेत सुवर्ण आणि मौतिक यांचं भस्म असलेलं हे आपलं सुवर्णमुक्त टॉनिक पण सध्या फॉर्म्युलाच्या 22 तास भस्म वापरण्यात येत आहे हिशोबात तर पूर्ण कोटा वापरल्याचं दाखवलंय मग उरलेला 3/4 कोटा गेला कुठं कुठेतरी हा अपहार करताय पण कोण त्याचा शोध नंतर घेता येईल अप्पाजी पण आधी तातडीने एक गोष्ट करायला हवी उद्या मार्केटमध्ये जाणारा 5,000 बाटल्यांचा स्टॉक रोखायला हवा नाहीतर आणखी नाचक्की बरोबर आहे सोमा जी अप्पाजी सिक्युरिटी गार्डला ताबडतोब बोलाव जी अभय आज तुझ्यामुळे खरा प्रकार काय ते कळला मोहनला सांगूनही अजून अहवाल मिळाला नाही आपले लॅबोरेटरी इन्चार्ज खरवंडीकर तर बेपत्ता आहेत कुठंतरी पाणी मुरत आहे आपण मला बोललो मालक सुवर्णमुक्ताच्या बाटल्या कोणत्या स्टोअर्स मध्ये ठेवलेल्या आहेत 3 नंबर ताबडतोब त्या स्टोअरच्या सगळ्या दार खिडक्यांना टाळी लावा त्यावर शिलं ठोका आणि किल्ल्या माझ्याकडे आणून द्या परमारक सांगितलं तेवढं करा मी स्वतः पाहायला येतोय जी काटा आहे साला आपल्या मार्गातला काटा पालक मी पहिल्यांदाच सांगितलं होतं तुम्हाला काकांवर चांगलीच मोहिनी घातली आहे त्यानं शिवाय अप्पाजी काही हलक्या कानाचे नाही त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना काही सांगायला जाणं म्हणजे सांगण्याबिगण नंतर आधी उद्या सकाळच्या संकटाला तोंड कसं द्यायचं ते बघा अप्पाजींनी सिलं ठोकलीत उद्या सकाळी ते स्वतः जातीनं आज जाऊन सुवर्णमुक्तीच्या बाटल्या तपासणार आपलं सगळं बेंड मुद्दे माला सकट फुटणार एक उपाय मालक जालिम सांग सांग गुड माझ्या हाताखाली चांगला तयार होतोयस हा डायबिटीस आहे सरकार जीव वाचवायचा असेल तर माणूस अगदी राजी खुशीनं उघड्या डोळ्यानं आपले हातपाय तोडू देतो पण इथं तुम्हाला काय तकलीफ आहे स्वतःला कुजलेलं पाणी थोडं वाहत होईल काय कुजलेलं पाणी वाहत होईल दुसरा मार्गच नाहीये ठीक आहे लाख कामाला आज रात्रीच पार उडवून दे Thank you.
बापाजी मी अभय बोलतो आपला तीन नंबरचे गोडाऊन लाग लागले ओय होय ते स्फोट तिथेच बापाजी आगीने जोर पकडला मी निघालो हा उघड उघड खातपात आहे सुवर्णमुक्त औषधातले गोलवान मला कळली आहे आज सकाळीच मी स्वतः जातीनं सगळा साठा तपासणार होतो तसा कडे कोण बंदोबस्तही केला होता पण रात्र संपून दिवस उजाडण्याच्या आत स्फोट स्टोरूम आता जळून खाक ज्याने कुणी औषधात गोलमाल केली तो त्या पाठीमागचा सूत्रधार आहे सांग मोहन मी सुद्धा भांबावून गेलोय पण काहीच सुचत नाही ना किती दिवसापासून किती दिवसापासून तू तुझा अहवाल अजूनही दिलेला नाहीयेस मुदत टळून गेली तरी तो खरवंडीकरही गायब आहे पण तुम्ही त्या अभय मोहितेला नेमले सगळं त्याच्यावर तर सोपवले सगळं अजून नाही पण आता सोपवी परक्या माणसावर नको इतका विश्वास टाकताय आप्पाजी परका आणि विश्वास हे बघ मोहन पत्री सरकारच्या जमान्यात वावरलोत आम्ही तेव्हा विश्वासाच्या बाबतीत गाफील राहायची सवय नाही आम्हाला परका तो राहूच दे पण फकी येईल अभयला मी पुरता पारखलाय आणि आज दुपारीच त्याला विश्वासाच्याच कामगिरीवर पाठवलाय कोणत्या तुम्हाला सांगितल्या तेवढ्या चौकशा तुम्ही करा माझं बारीक लक्ष राहणार आहे ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधण्याची शिकवण आहे आम्हाला अपराध्याची गय केली जाणार नाही जा आपल्या कामाला आणि कारभार सुधारा पण सुवर्णमुक्ताचं काय करायचं तो घोळ निस्तरण्यासाठीच मी अभयला पाठवलाय वर्षांनी भेटतो आपण अरे अरे जवळजवळ 15 वर्षानंतर भेटतोय रे आपण अरे केवढा बदल झालाय तुझ्या मोठा माणूस झालाय अरे कसला मोठा रे खाऊन पिऊन सुखी आहे गवंडी साधा अरे वा गवंडी म्हणे अरे काय मजबूती मारत उभी केली आहे आणि तू काय कमी आहेस काय ते जाऊ दे कसं काय चाललंय दोस्ता तुझं आमची आपली चालली झाडपाल्याची वैदुगिरी तर म्हणे वैदुगिरी अरे मी म्हणणाऱ्या औषध कंपन्यांचं ब्लड प्रेशर वाढवलंय तुझ्या त्या कारखान्यानं खरंच दोस्त पुष्कळ वर्षापासून म्हणत होतो तुला भेटावं तुझ्याशी बोलावं जुन्या आठवणी उगाळाव्यात जुन्या आठवणी काय दिवस होते नाही रे ते मंतरलेले फारलेले अजूनही जुने दिवस आठवले ना की अंगात कसा अगदी स्फुरण चढत बर का मोहन अरे पत्री सरकारच्या राज्यात तसे आम्ही पोरत होतो पण काय काम केलेत अगदी पेटून जाऊन काय नाथा आठवतोय का काय इंग्रजाच्या पोलिसांना फुलकावण्या द्यायचो आपण आणि त्यांच्यातनं मारी खाल्लाय लाठ्यांचा पण शाबासकी देखील मिळवली आहे नानांची नाना कोण नाना क्रांती सिंह नाना पाटील अरे त्यांचं नुसतं नाव जरी काढलं ना तर इंग्रज सरकार चळचळ कापायचं प्रति सरकार स्थापन केलं होतं त्यांनी हो ना अरे पण आपण इथंच काय गप्पा मारत उभा राहिलो आहेत आधी माझ्या मठीत जो प्रवासाहून आलायस दमलाशी जेऊ खाऊ पोट भर गप्पा मारू बाबा मोहन आजची माझी कॅज्युअल लीव म्हणून टाक बर कॅज्युअल लीव अरे तू मालक नाही इथला स्वतः आधी नोकरीचे नियम पाळतो त्यालाच मालक व्हायचा अधिकार आहे म्हाताराचा रंग काही ठीक दिसत नाही सालनं विचार करायलाही फुरसत ठेवली नाही पालक खरवंडीकराकडून सांगावा आलाय फार काळ लपून राहील असं वाटत नाही सुवर्ण मौक्तिक भस्म विकून मिळवलेल्या पैशातला हिस्सा ताबडतोब पाठवा असं म्हणतोय मला तरी तो फुटेल असं वाटतंय
भेटेलच वाटतं. नाही, सध्या परिस्थिती फार नाजूक आहे. खरवंडीकर फुटता उपयोगी नाही, तो सगळं म्हाताऱ्याला घडघडा सांगेल. त्याचे पैसे त्याला पुसते करा. खरवंडी कराल तर थोपोला, पण त्या अभय मोहिताचं काय? खरा काटा तर तो आहे. बडे मालक तर त्याच्यावर सगळं सोपवलं असं काल बोलून गेले. मालक बोलून गेले म्हणूनच त्या काट्याला सुरुंग लावला पाहिजे. लॅब मध्ये काही झालं तरी कारखाना आपल्या हातात राहायला पाहिजे. तो आतून पोखरला गेला पाहिजे. माणसाचा चपलीत केव्हाच न्यायबिता चपलीत उत्तम. पण पैसा पाण्यासारखा सोडला पाहिजे. पैसा त्याची काळजी नको. घातपात संप भेसळ काय वाटेल त्या मार्गाने म्हातारा जेरीस आला पाहिजे. ट्रस्ट करणारेस का थेरड्या? माझ्या तोंडाला पानं पुसणारेस? ठीक आहे, मीच तुझा पालापाचोळा करतो. तुम्ही मात्र हुशारीनं काम करा. काय रे मुर्द्या, खड काय मारतोस? कारण तू माझ्या नावानं खड फोडतीस म्हणून. म्या काय केलं? आजकाल बोलत नाहीस माझ्या संगत. तुझ्या संग बोलायला येण आहे मला मस्त काम माहिती. तुला आणि काम पान खोडायची? अगो तू तो माझ काळीच कवाच खोडून ठेवलेस. अरे तुला काळीच तरी हाय कर. माझ्या संग लगीन म्हणजे मारण वाटतोय तुला. आता मेलेल्याला किती मारायचं? आता मस्कर भी उमगणा होय तुला. मला नाही कपत असली मस्करी. फुलवा हाजी बना करू नको. सोड माझा. अरे सोड रो. फुलवा फुलवा. अग फुलवा तू फुलवायचं की नेसतं झुलवायचं. 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 लागलो तुझ्या मीना डाला नसता यो वांदा झाला. आग लागलो तुझ्या मीना डाला कशाला. आग नसता यो वांदा झाला कशाला. आधीच आला झोरात केला किती गबळवायचं. आधीच आला झोरात केला किती गबळवायचं. आग फुलवा तू फुलवायचं की नेसतं झुलवायचं. अग फुलवा तू फुलवायचं की नेसतं झुलवायचं. अग फुलवा तू फुलवायचं की नेसतं झुलवायचं. नाही बंगाल माझा किस्सा हाय ना. घंगाळ पर होईल पक्का ठाव हाय ना. नाही बंगाल माझा किस्सा
उगीच माझा अंत असा पाहून ग उगीच माझा अंत असा पाहून ग शिंदरू मेला हेल पाट्यान आज नाही ना बायको नंतर फुलवायचं शिंगरू मेलं हेलका त्यानं आज नाही ना बायचं फुलवायचं फुलवायचं पण नंतर फुलवायचं आज शिंगरू मेलं हेलका त्यानं आज नाही ना बायचं शिंगरू मेलं हेलका त्यानं आज नाही ना बायचं हा मग बेटा तनू ठरला तर तू अक्कीला घेऊन सरळ इकडे सातारला येतेस हा अगे नाही ग बेटा कसलीही काळजी करू नकोस तू अप्पाजी माझा बाल मित्र आहे तो तुझी काळजी माझ्यापेक्षाही जास्त घेईल यू विल बी मोस्ट कम्फर्टेबल हिअर बेटा हा मग तू इकडे येतेस ना ठरलं ना हा गुड 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 आता तुझी माझी भेट मी अमेरिकेहून परत आल्यानंतरच काय हा 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 आता इथून मी सरळ जाणार एअरपोर्टवर तिथून दिल्ली आणि मग स्ट्रेट परदेश हा मग इकडे येतेस ना बेटा ओके ओके बेटा बंद करतो का सांभाळ बच्चो सामान नेऊन ठेव गाडीत पाहिजे अप्पा आता माझी काळजी दूर झाली काय रे तुझं आयुष्य नाथा साधी दोन दिवस सुद्धा विश्रांती नाही ते जाऊ दे रे माझी पोड माझ्या गैरहद्दीत येऊन राहायला तयार झाली आहे ना त्यात मला सगळं काही मिळालंय तिथ रुळेल सगळ्या गोष्टी विसरून जाईल तू तिच्याबद्दल सगळं सांगितलंस हा पण त्या तरुणाबद्दलची काहीच माहिती सांगितली नाही त्याचं नाव काय अर्थात तनूची निवड चुकायची नाही म्हणा प्लीज स्टॉप दिस सब्जेक्ट या विषयावर मी तुझ्याशी अमेरिकेहून आल्यानंतर बोलेन तोपर्यंत इथल्या सुंदर वातावरणामध्ये माझी मुलगी सगळ्या गोष्टी विसरून सुद्धा गेली असेल हा पण हे बघ याबद्दल तुला काय ठाऊक आहे याची जाणीव तिला होऊ दिल नकोस नाही रे बाबा गुड तुझी मुलगी आणि तुझं गुपित या दोन्ही ठेवी माझ्याकडे अगदी सुरक्षित आहेत तू अजिबात चिंता करू नकोस सगळी चिंता तुझ्या पदरात टाकून निघालो मी हा जपून जा बाबा जपून जा अरे जपून जायला मी पत्री सरकारच्या कामगिरीवर थोडाच निघालोय आता परूची काळजी घे हा सांभाळून आज बाबा हा 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 बच्चू जातो रे तुझीच सारखी आठवण येत होती म्हणूनच सारखं सूत तुटत होत उचकी लागल्यासारखं केव्हा आलास हा काय आताच येतोय ठरवल्यापेक्षा 8 दिवस मुक्काम अधिक वाढवावा लागला पण काम पत्ते केलंस डीलरशी पत्र यायला लागली आहेत सर्वजण तुझी स्तुती करतायत सुवर्ण मुक्तेचं हे प्रकरण तू नीट निस्तरलंस हो डीलर्सनी सहकार्य दिलं
त्या सदोष बाटल्यांची विक्री थांबवली त्यांनी. माल सगळा मी माझ्या ताब्यात घेतला. बदनामी टळली. आता नवं उत्पादन तातडीनं सुरू करायला हवं. हे सगळं काम तू तुझ्या मार्गदर्शनाखाली तुझ्या देखरेखीखाली झालं पाहिजे. पण मोहनराव. हा माझा निर्णय आहे. तू जा आता. प्रवासानं दमला असशील, थोडी विश्रांती घे. आपाजी, माझं संशोधन यशस्वी झालं. मेडिकल काउन्सिल तर्फे त्याला मान्यताही मिळाली आहे. हे पेटंट मंजूर झालंय. अरे, आपल्या आयुर्वेदिक अर्कशाळेच्या नावाने पेटंट घेतलंस? म्हणजे आपल्या अर्कशाळेला तू सगळे अधिकार दिलेस? होय आपाजी. हे असं का केलंस तू पोरा? तुम्ही आसरा दिला नसता तर हे संशोधन कधीच पूर्ण झालं नसतं माझ्याकडून. म्हणून इतका स्वार्थ त्याग? स्वार्थ त्याग कसला आपाजी? इथे येण्यापूर्वी नाव आणि पैसा हे दोनच हेतू होते. पण तुमच्या सहवासात ते मोह केव्हाच गळून पडले. लोक कल्याणाचा हा जो सेतू तुम्ही उभारत आहात त्यातला माझा हा लहानसा खारीचा वाटा. नाही पोरा, खार का म्हणून? अरे तू एक गरुड आहेस गरुड. अजून तुला खूप मोठी गरुड झेप घ्यायची आहे. बर, मग मी निघू साहेब. नीट लक्षात ठेवा पांडे, रात्रीचा दिवस करायचा आहे आता. मला हलगर्जीपणा मुळीच खपणार नाही. सुवर्णमुक्त औषधाच्या 8000 बाटल्या तातडीनं तयार व्हायला हव्यात. हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आम्ही प्रयत्न करतोच साहेब. मला नुसताच प्रयत्न नको तर परिणाम हवा आहे. आणखी एक, प्रत्येक टप्प्यावर मी जातीनं चाचणी घेईन. जबाबदार तुम्ही राहाल. मी समजलो नाही मोहिते साहेब. समजला नसाल तर ते दुर्दैव ठरेल तुमचं. यापुढे एक लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. सगळ्या संबंधितांना ते सांगा आणि ज्यांना समजणार नाही त्यांना लागलीच माझ्याकडे घेऊन या. मी समजावून सांगेन, त्यांना नीट समजेल अशा भाषेत समजावून सांगेन. या आता. चांगलं चापलत मेलं चोंबड्याला. त्या खवास खाल्ला चांगला फैलावर घेतला पाहिजे. मोहनरावांच काही विचारलंच ना ग. काका कोजगिरी तो पुतना गटारे. खरंच बाबूजी, तुम्हासारखंच वारीस पाहिजे आप्पाजीसने. हा बोलवा, आपण फक्त आपल्या कामापुरतच पाहावं. माझं काम मी कावाच आटपलंय. पर बाबूजी, आज जेवण तुम्हाला सवताच्याच हाताने घ्यावं लागेल. घेईन की, पण का ग? मी आता निघते. आप्पाजींच्याकडं शहरातून दोन पाहुण्याबाई आल्या आहेत. ती हवा पालटाया. त्यांचं नीट मार्गे लागे पतूर त्यांच्या संग राहाय ना गोहे. ठीक आहे ठीक आहे, तू आज जा. मी जाते हो, पण तुम्ही आधी उठा बघू. ममई म्हणणं आलायसा तसं कामच करीत बसलायसा. जरा तरी विश्रांती घ्या की जीवाला. उठा उठा म्हणते ना, उठा बघू. हो हो, तुला उशीर होतो. तू काय झालं काय झालं बाबूजी? उसण भरली. दमा दमा मी शेकून देते. नको, मला सवय आहे. दोन तीन दिवसात ठीक होईल. तू आज जा. बघा हा, नाही तर उद्या मी लेपच करून घेऊन येईन. तुला तसदी कशाला? मला कसली तसदी? तुम्ही हक्काच तसदी घेणारा माणूस लवकर घेऊन या. मम्मी नाही घेणार तसदी. हक्काच तसदी घेणारा माणूस. दे अंकुर तेर दयात अंतर वळते श्वासात जे बहरून ये सत्यात अन मोहर ते भासात जे आतुर स्पर्शासाठी जे आतुर स्पर्शासाठी दे आतुर स्पर्शासाठी पण स्पर्शा पुरते नाही हे प्रेम कालही होते हे प्रेम से लपुजाही हे प्रेम से लपुजाही होते साहब. अव तुम्हा वनी ते भी शहरातूनच आल्यात. लय हुशार माणूस. अव का मला तो वाघ आहे वाघ. आप्पाजींचा त्यांच्यावर लई जीव आहे. पुतण्या परास लई भरोसा भी आहे. पण ते एकलं सवताच्याच नादात. अव रात रात भर काहीतरी क्वाय 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 वाजवत बसतात. काय? अव ते काहीतरी वाजवायचं नसतं. क्वाय क्वाय व्हायलिन तेच ते हो.
तुला ही बरीच माहिती दिसते का त्यांची? फुलवा हा नाव काय ग त्यांचं? मला त्यांचं नाव बी ठाऊ नाही, पण संती त्यासनी बाबूजीच म्हणतात. अहो आप्पाजी तर त्यांची लई तारीफ करत असतात. आणि ते हाय विकसच असं. तुलाही बरीच आपुलकी वाटते वाटत त्यांच्याविषयी. कुणाला बी वाटल, हायतच तसं ते. खोटं नाही सांगत ताईसाहेब, तुमची आणि त्यांची एकदा ओळख झाली ना की तुम्हाला बी तसंच वाटल. बर जाते मी. कुठ? त्यांच्याकडे वाटत. भाईजी अहो ते म्हणजे अक्षी बैरागी माणूस आहे ती. आम्ही नसेल ना तर काय बी करून घेणार नाही. निस्तो कामच करत राहतात. फुलवा कुठे राहतात ग ते? अहो हे काय इथं जवळ राहतात पलीकडे. जाते मी. माहित नसेल. बाबूजी नाश्ता. कुठे होतीस गेत का? फार भूक लागली होती बघ. बाबूजी बाबूजी ती पुण्याहून पाहुणे आली आहे ना, तिला गोड आहे बघा. अहो तिच्याशी बोलता बोलता समदाय निघून गेला. अहो आप्पाजी सकाळ तिने समदास ते लई जीव लावलाय बघा. तुला खूप आपुलकी दिसते तिची. कुणाला बी वाटल, हायच तशी ती. खोटं नाही सांगत बाबूजी, एकदा तुमच्या संगत तिची ओळख झाली ना कि तुम्हाला बी तसंच वाटल. पुरे पुरे खूप झाली त्याची तारीफ. हे बघ तो बच्चू आला ना कि त्याला जरा मला भेटायला सांग. काय बाबूजी? बाबूजी काय झालं? बाबूजी उशन धरली. बाबूजी थांबा मी लेप आणते. अगं लेप बीप काही नको. आता मी तुमचं काय बी ऐकणार नाही. लेप घेऊनच येते. चला उठा म्हणते ना. आता मी तुमचं काय बी ऐकणार नाही. बरं होईल ते ऐक. नाही होणार. चला मी लेप लावून देते तुम्हाला. चला चला. नको तेवढं काम करता सारखं. काम काम काम. बर कळा तुमचं ते झबला कळा. मी काढतो मी काढतो म्हणते ना. मी काढतो ना. जास्त काम करता ना म्हणून हे सगळं होतं. माझं ऐकत नाही अजिबात. बर बसून खातो आता. थांबा हळू हळू. अग हळू 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 ऐक माझं हळू. अहो तुम्ही पुढे बघा पुढे बघा म्हणते ना. अग हळू. अगं हळू. अगं हळू हसू नको ग. वा छान फारच छान. तनु तू सॉरी तुमच्या रंगाचा भंग केला मी. अरे पण माझं ऐक. आओ पर तनु. अगं माझं सर ऐकून तर घेशील. काही ऐकायचं नाही मला तुझं. जेवढं पाहिलं तेवढं पुरेसं होतं. आता कळलं मला गेल्या 6 महिन्यात मला 4 ओळीचं पत्र सुद्धा का नाही ते. तू इथं रंग उधळत होतास आणि मी बापडी तिथं आजवर डाळत बसले होते. मूर्ख बेअक्कल. अगं असं काय करतोस? मी तुला चांगली 4-6 पत्र लिहिली. मग ती गेली कुठं? पोस्टाच्या पेटीला काय भूक लागली होती म्हणून तिने खाऊन टाकली. अगं मी खरंच पत्र पाठवली. उलट मीच वाट पाहतोय तुझ्या उत्तराची. अगं अगदी तुझी शपथ. माझी कशाला घेतोस? त्या भवानीची घे जा. मी कोण तुझी? ती आहे ना झेलछबिली जंगल क्वीन नॅचरल ब्युटी. जा जा तिला घेऊनच नाही दोस घाल. अगं ती मला लेप लावत होती. मग तू तिला मस्का लाव. मूर्ख बेअक्कल. खरोखरच आहेस. थांब तू कशाला? मीच तुला एक सणसणीत ठेवून देतो आणि तुझ्यावरचं ते संशयाचं भूत उतरवून ठेवतो. खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. ए तनु. अगं अगं पण माझं ऐक. तनु अगं जरा ऐक माझं. तनु अगं पण तनु. Thank you.
सुवर्णमुक्त प्रकरण एकदा तर पूर्णपणे निस्तारलं गेलं. दिलशा आता तक्रार येणार बेटा. होय, हे केवळ तुझ्यामुळे शक्य होऊ शकलं. ये मोहन, अरे एक आनंदाची बातमी आहे. सध्या साथ असलेल्या मुलांच्या सेल्स रोगावर अभयन एक औषध शोधून काढलंय. अच्छा, पण त्याची गुणवत्ता? 5 निरनिळ्या रोगग्रस्त मुलावर त्याचे चाचणी दाखल प्रयोग देखील केले गेलेत. त्यातली 4 मुलं खडखडीत बरी झाल्याची आत्ताच बातमी आली आहे. आता 1-2 दिवसात सरकारकडून हिरवा कंदील मिळताच आपण उत्पादन सुरू करायचं, अगदी युद्ध पातळीवरून. पण आपलं बाकीचं वेळापत्रक? सोय जाणील तो सोयरा आणि वेळ जाणील ते वेळापत्रक. आजची वेळ या उत्पादनाची आहे. पण दुसरं उत्पादन खोळंबल्यामुळे होणार नुकसान जे आहे? अर्कशाळेची उभारणी नफा नुकसानीच्या व्यापारी तत्वावर झालेली नाहीये मोहन. हे असंच चालणार. आणि हो, आजपासून अभयच लॅब आणि संशोधन विभागाचा प्रमुख राहील. आणि मग आपले खरवंडीकर? खरवंडीकर आपले नाही, त्यांचे बरेच प्रताप कळून आलेत. हा कारखाना आणि कारखान्याची इब्रत धुळीला मिळवण्याचे त्यांचे अनेक उद्योग माझ्या लक्षात आलेत. माझा नायलाज आहे मोहन, हे सगळं प्रकरण मी आता पोलिसांच्याकडे सोपवायचं ठरवलंय. पोलीस? खरोखर अगदीच मूर्ख बेअक्कल आहे मी. असं कसं झालं माझ्या हातून? उगीच तुझा आणि अभयचा संशय घेतला मी. मी काय केलं म्हणजे तुम्ही माफ कराल मला? आम्हा दोघांच्या लग्नाला तुम्ही दोघं जोड्यानं ते बी हातावर करणार घेऊन आला सा. म्हणजे समद समद भरभरून पावलं ताई. फुलवा, खरंच म्हणलं मला माफ केलंस म्हणून. बरं म्हणलं, पर ताई साहेब माझी माफी मागण्यापरीस बाबूजींची कशी माफी मागता येईल याचा विचार करा. ओले गरम डोक्याचा माणूस आहे. खरंच ग, गेल्या 2 दिवसात ढुंकून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी माझ्याकडं. आप्पाजींकडे येतो पण माझ्याकडे पाठ फिरवतो. ताईसाहेब ताईसाहेब ते बघा बाबूजी इकडेच येते. अहो त्यांनी जर मला तुमच्या संग बघितलं ना तर माझी काही खैर नाही. आणि माझी बी. अगो पण आता तुमचं तुम्हीच बघा. चल बच्चू त्या झाडाखाली लपूया. चल चल लवकर. तिकडे बघ बाबूजी इकडे येतात. अभय अभय थांब ना रे, असं काय करतोस रे? मी चुकले, मी पुन्हा तुझा कधीच असा संशय घेणार नाही. अभय प्लीज. काय समजतात तरी काय सौताला? सांग. अग पर मी केलं काय? काय केलं? अरे करून तर दाव. म्हणजे दगड छानते की नाही बघ टकुऱ्यात. लग्नाआधीच काडी मोड देऊन टाकीन. काडीचं बी समज नाही आणि उगाच भांडण करते भावानी. काय काय म्हणलास? म्या म्हणलो आधी ताई साहेबांकडे ध्यान दे, बघ कशा रडते ती. म्या जातो. खरंच की बया? काहीतरी माझं टकुर उगा उगा ताई साहेब. आवाज धीर नाही सोडायचं. चला उठा. चला म्या सांगते तुम्हाला काय करायचं ते. चला चला उठा ना. चला फुलवा. ए फुलवा, अगं आज खूपच आनंदाचा दिवस आहे. सरकारकडून आम्हाला हिरवा कंदील मिळाला, लगेच उत्पादनाचा मुहूर्त करून टाकला. आप्पाजी जाम खुश झालेत माझ्यावर. अगं त्यांनी माझ्यासाठी नवीन बंगलाही बघून ठेवलाय आणि दिमतीला नवी कोरी फियाटी दिली आहे. अगं ए फुलवा, तू गप्प का? अगं एवढं सगळं ऐकून आनंद नाही झाला तुला? माझ्या इतका आनंद दुसऱ्या कोणाला होणार? अभय अभय अरे थांब ना, किती रागावशील? अजून राग नाही गेला? चुकले बाबा, माफ कर असं किती वेळ म्हणायचं? अभय अभय
तुला समजाव प्रिया मी कशी तुला समजाव रे कशी तुला समजाव प्रिया मी कशी तुला समजाव रे कशी तुला समजाव।
देवा गणराया सारं काही सुरळीत पार पडू दे, आता तूच आमचा पाठी राखा हो। निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। अंधारे अंधार सगळीकडे, एकदा का खरवंडीकर म्हाताऱ्याच्या हाती लागला की आपलं सगळंच पेंट फुटणार। आज त्या अभयला कारखान्याचा सर्वाधिकारी करण्याची चाल चालू आहे, उद्या तो म्हातारा त्याला सगळंच देऊन टाकणार। मालक, म्हणूनच कारखान्यावर असं काही गंडांत राहायचं की आप्पाजी कायमचे खचून जातील आणि त्या अभयची पूर्ती नाचक्की होईल, जेलची हवा सुद्धा चाखायला मिळेल। वा, मग काय म्हणणं आहे तुझं? मसलत सांगितलीच आहे तुम्हाला। मसलत धोक्याची आहे। धोका पत्करल्याशिवाय गत्यंतरच नाही। एक इमारत नेस्तनाबूत करताना आजूबाजूची पडझड ही व्हायचीच। पडझड व्हायचीच। मग वाट कसली पाहतोयस? तुमच्या इशाऱ्याची। इशाऱ्याची? सगळे विश्वासातले आहेत अशा शाप्पा घेतल्यात समजाकडनं। तरीही सांगतो, कोणी दगा केला तर त्याच्या बायका पोरांसकट त्याचा नायनाट करीन। नाही नाही मालक, तुम्ही बिनगोर राहा, कामगिरी फत्ते होईल। या कानाचं त्या कानाला सुद्धा काही कळायचं नाही। शाबास। हे बघा फोरमन, हे नुसतंच धंद्याचं काम नाही तर लोककल्याणाचं आहे। लहान मुलाच्या नव्या साथीवरचं हे रामायण औषध आपण एक पैसाही नफा न घेता सरकारला पुरवणार आहोत। रोगाची साथ वाढते तेव्हा हे औषध लवकरात लवकर रवाना व्हायला हवं। काय अभय? होय, मी काही चिंता करू नका आप्पाजी, परवा हे सगळं औषध नक्की ट्रक मध्ये भरलं जाईल। शाबास। चला आप्पाजी। काही काळजी करू नका। ठीक आहे। शाळेच्या कारकिर्दीतला आजचा हा अभिमानाचा दिवस। सरकारनं विनंती केल्याप्रमाणे साथीच्या भागात आपणच औषधं वाटणार आहोत। भाईजी, लाखो मुलांचे प्राण वाचतील, त्या चिमण्या जीवांचा त्यांच्या आई वडिलांचा दुवा आपल्याला मिळेल, हीच खरी आपली कमाई। अप्पाजी घात झाला। अप्पाजी पोरीला वाचव माझ्या। काय झालं? लहान मुलाच्या रोगाची साथ आली गावात, त्याची रागण झाली असेल पोरीला। केव्हापासून? कालपासून। डॉक्टरांनी सांगितलं तसं, या रोगावरती दवाच नाही त्यांच्याकडे। ते असू दे, आधी त्या मुलीला घेऊन ताबडतोब आपल्या दवाखान्यात चला, आपल्याच डॉक्टरकडून तपासून घेऊया तिला।
बच्चू तू ऑफिस में थाम चला। टंग ड्राइ पल्स 130 बीपी जेड एब्डोमेन फुल सिस्टर स्टार सिरिंज ओके डॉक्टर मुलीला त्या रोगाची लागण झाली आहे तर खरच पण तिच्या पोटात काही विषारी द्रव्य गेलेली आहेत की ज्यामुळे तिला कदाचित कायमचं पंगुत्व येण्याचा धोका निर्माण झालाय काय दिलंस काय तू तिला अरे सांग ना काय दिलंस अप्पाजी अरे हे काय अप्पाजी आता तुम्हीच तारा नाही तर मारा मॅच गुन्हा केलाय अरे पण कसला गुन्हा ह्याच रोगावरचा दवा आपल्या कारखान्यात तयार होत असताना त्यातलीच एक बाटली मी चोरली आणि तोच दवा दिला मी पोरीला माय गॉड पण त्या औषधानं तर पोरीला एवढा बरं वाटायला हवं होत बाटली कुठे होय ही तर त्याच औषधाची बाटली पण याच बाटलीतलं औषध दिलंस ना तू तिला काणकी काहीतरी नाही दुसरं काय बी नाही ह्योच दवा दिल्यापासून पोरगी अशी निश्चित पडली बापरे अप्पाजी या बाटलीतलं औषध मी आधी लॅब मध्ये नेऊन तपासतो चल 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 या औषधात खरोखरच विषारी द्रव्य मिसळली आहेत अगदी बेमालूमपणे अरे बापरे आपाजी आधी मी स्टोर रूमवर जातो शंकाच नको फोरमन हा जाणून बुजून केलेला घातपाताचा प्रकार आहे आपल्याला बदनाम करण्यासाठी चिमण्या जीवांचा विचार केलेला नाही हलकट नीच पांडे कुठे आहेत पांडे आजपासूनच रजेवर गेले आहेत आधी खरवंडीकर गेले आता पांडे याची चौकशी व्हायलाच हवी याचा जाब तुम्हाला आप्पाजींसमोर द्यावा लागेल अरे ही साधी सुधी गुन्हेगारी नाहीये चक्क माणुसकीला काळीमा फाटणारी गोष्ट आहे फोरमन येस सर त्याला घेऊन जा आणि आता यांनी दिलेला कबूल जबाब लिहून घ्या चला रे मीही निघतो आप्पाजी कुठे निघालास ही औषधं भरून निघालेला तो ट्रक कुठल्याही परिस्थितीत रोखायला हवा आपण सरकारी कशाऱ्यांना फोन करू की त्या औषधाचा वापर करू नका म्हणून नाही नाही अप्पाजी ही गोष्ट जराही षटकरणी होता उपयोगी नाही आधीच आपली थोडीफार बदनामी झालेली आहे त्यात हे प्रकरण म्हणजे महाभयंकर पद्धतशीर बनाव पद्धतशीरपणेच हाताळायला पाहिजे अरे पण येवाना तो ट्रक कुठल्या कुठे गेला असेल पण मला त्याचे मार्गही माहिती आहेत आणि आडमार्गही मी मोटरसायकलवरून निघतो अरे पण अभय Yeah.
डबा वोट वरते वोट म्हणल की वोट वोट झळ आली वोट 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 झळ आली तर वोट झळ आली थांबा इन्स्पेक्टर साहेब थांबा रे हा ट्रक पोहोचोय ही अवैचित मोटरसायकल आहे याचा अर्थ लोक इथंच कुठे असली पाहिजेत बघूया चला रे बच्चू ए बच्चू भाईजी हॅलो अरे अभय साहेब अहो ते मूनशेट आमच्या पैशावर मारतात अहो लय मारतात चला 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 त्याला पकडे चला इन्स्पेक्टर पकडायला चल उठ रे उठ शाबास अभय आज तुझ्यामुळे लाखो चिमड्या जीवांचे प्राण वाचले चल रे पुरा आज अर्कशाळेवरचं फार मोठं गंडांतर केवळ तुझ्यामुळं टळलं माझ्या मागे या अर्कशाळेच्या प्रपंचाचं काय होणार याची आता मला चिंता राहिली नाही असं काही बोलायचं नाही आपाजी मी तुला गाडी बंगला वगैरे दिलेलंच आहे आणखी खूप काही काही देणार आहे नाहीतरी नाथाचं वैभवाचं आव्हान तू स्वीकारलं होतंस तुम्हाला ते कळलं तर आपाजी पण एक सांगतो मी हे आव्हान वैभवाचं मानलं नव्हतं मी हे आव्हान मानलं होतं हे असलं वैभव खेचून आणणाऱ्या कर्तबगारीचं शाबास बेटा शाबास म्हणजे माझी पारख अगदी योग्य ठरवलीस आणि माझी सुद्धा ये नाथा ये अगदी वेळेवर आलास हा काय जावय बापू आमच्यावरचा तुमचा राग गेला की नाही हा अरे आम्ही तुमची थोडी परीक्षा घेतली तुमची आणि तुमच्या प्रेमाची सुद्धा म्हणजे काय हो पप्पा बोरे यानं तो पैशाचा लिफाफा ज्या बाणेदारपणानं परत केला तेव्हाच याच्यातली ठिणगी जाणवली मला पण माझा भावी जावई हा 100 नंबर सोना आहे का हिनकस आहे हे मला पारखून घ्यायचं होतं म्हणून याच्या नोकरीची नाकेबंदी केली आणि याला अग्निदिव्यातून जायला लावलं छान केलंस बाबा छान केलंस नाथागरची उलटी खून म्हणतात ती अशी आणि हे पहा जावई बापू आम्ही सारखे तुमच्या मागावर होतो बरं का नाही खरं वाटत आहे थांबा त्याच्या माहितीचा हा फोल्डर बघा आणि हे चिमुरडे तुझी तर होतीस ती योगायोग म्हणून नव्हे तुम्हा दोघांच्या प्रेमाची पारख करायची होती मला म्हणजे अप्पाजी तुम्हाला हे सगळं ठाऊक होत तर नाही तुझाच बाप तो आणि काय गो तू तरी कुठे पत्ता लागू दिला होतास अगदी परवा परवा यांनी मला कळवलं तेव्हा कळलं ते सुद्धा तुम्ही दोघं माझ्या सगळ्या कसोटीला उतरलात माझा निर्णय पक्का झाला तेव्हाच कळवलं मी कसोटी म्हणे आता आजच्या तरुण पिढीबद्दल तुला अजिबात विश्वास नाही पण मला आहे अरे आपल्या वेळी केवढे मोठमोठे आदर्श होते आपल्या पुढे पण या पिढीचं काय अरे यांना आदर्श देण्याची जबाबदारी आपली होती काय दिलं आपण यांना तुम्ही आदर्श द्याल तेव्हा द्याल पण आज अभयला त्याची जमीनदारी परत मिळाली आहे खटल्याचा निकाल त्याच्या बाजूने झालाय काय म्हणतो ही बघा माझ्या वडिलांची ताग पाहिलंस फॉर्च्युन फेवर्स दि ब्रेव्ह ग्रहाचं सहाय्य शिवराणा हे अप्पा अरे माझ्या पोरीचा पायगुण है हो पायगुण आधी 2-4 हात तर होऊद्यात होतील रे पण आधी आमच्या जावई बापूचा हा हात तर बरा होऊ द्या